थेट मराठी मूवीज पाहण्यासाठी सबस्क्राइब करा मराठी मूवी प्लेक्स आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका. आदि अनादि तुम्ही अनंता सगुण स्वरूपा मन रमणा. आदि अनादि तुम्ही अनंता सगुण स्वरूपा मन रमणा. देवा गाऊ किती तव गुणा किती तव गुणा. देवा गाऊ किती तव गुणा किती तव गुणा. म्हणजे कोकणीच कोहिनूर वाला दिसतोय. मी म्हणलं रोको म्हणजे थांबा. का 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 थांबायचं? अरे तू थांब म्हटलं थांबायला ही काय जनताकडे वाटली का तू स्वतःला ट्रॅफिक वाला समजतो? बोल ना. ए ए मी कोण आहे माहितीये का? कोण आहे मी? कोण कोण मी? कोण मी? कोण कंटाळा आला तिथे. अरे मी कोण? कोण मी? काटकोण लघुकोण त्रिकोण. बाया याला कोणात नेऊन कोण पटू? हा कान पटू काय? हे पोरी ये ग इकडं. तुम्हाला कान पटवणार? होय कान पटवणार. तुम्हाला कान पटवणार? कान पटवणार. शुअर? शुअर. पक्का? पक्का. कॉन्फिडंट? कॉन्फिडंट. लॉक किया जाय? रमय पहिलेशीच लॉकू आयला. त्या मावशीचा मेहंदूच लॉक दिसतोय तरी तिनं मला ओळखलेलं नाहीये. ओळखलं र ओळखलं. हा आमच्या पोरी बाळींची वाट ओढतोय म्हणजे तू किसन देव चल. मग तू पियन द्या. नाही या बाया त्यातला कोण मी नाही. चल होय तिकडं. ए पोरी ये इकडं. चला ग. अरे काय चालेल थांब इकडं झालं लगेच. चला ग म्हणती. मला आधी सांगा तुम्ही कोण आहे? कोण आहे? कोण आहे? मी मावशी आहे. या ख्या जगाला माहितीये तू मावशी आहे. या दोघी कोण आहे? माझ्या भाचे. अरे भल्या भल्याना लावतील चुना अशा ह्या गवळ्या घरच्या सुना. गवळ्या घरच्या सुना. तुम्ही आले पावले परत जा. असं का माझी वाट होतो त्याने लगेच जा जा म्हणतो काय दोघींना बघून पागळलं का रे? पागळलो नाही मी गर्भगळीत झालोय. गर्भगळी? हा बाया म्हणजे गर्भपात? अबॉर्शन? ते पण तुझं मर्दासारखं मरत ना तू. काय बडबडतेस तू? अगं गर्भगळीत होणं हा मराठीतला एक वाक्य प्रचार आहे. वाक्य प्रचार आहे? हा म्हणजे काय माहित नाही तुला? नाही. गर्भगळीत होणं म्हणजे अवसान गळणं. अवसान गळणं? हा म्हणजे? म्हणजे जाम घाबरणं. कळलं का? जाम घाबरणं म्हणजे म्हणजे जाम बिथारणं. अया बाया बिथारणं म्हणजे
म्हणजे जाम तराकन तराकन म्हणजे म्हणजे फुल्ली फुल्ली फाटन फुल्ली फुल्ली फाटन म्हणजे फुल्ली फुल्ली म्हणजे नाही सांगितलं असत पण ते संस्कृती रक्षक लगेच मोर्चा घेऊन येतील ना. हो बरोबर आहे बरं. नाही पण तरी पण फुल्ली फुल्ली म्हणजे आता गप नाही तर तुझ्या फुल्ली फुल्लीवरच लाथ मारेन. झाला कावला माझ्यावर कावला त्यांना बघून का लगेच गोंडा घोळतो. का लगेच गोंडा घोळतो अगं त्या काय बोलल्या कोण आहे बोललीस तू कोण. अरे भल्या भल्याना लावतील सुना अशा गवळ्या घरच्या सुना. मग अगं त्यांचा मालक गवळी आहे. यांचा मालक गवळी म्हणून तू एवढा घाबरला. यात काय दाऊद आहे ए यात काय डाऊट आहे का. अगं यांचा मालक गवळी म्हणल्यावर होणारच ना आमची पिवळी. कळलं कळलं याला मुर्दा तुझा बसविला तू. ए काय पण बसू नको उगाच. ए भायांनो तुम्हाला बाजाराला जायचंय ना जा जा. भाई कळायला जायचंय ना जावा जावा लवकर जावा. आम्हाला भाई कळ नाही जायचं. मग आम्हाला जायचंय नवी मुंबईला. मावशी येडी आहे का तू. आता बाजाराला निघाला म्हणल्यावर भायकळायला नको का जायला. अरे येडा तूच आहे. काय झालं ठाव नाही का. अरे बाबा भायकळचं मार्केट आता नवीन मुंबईला हलवलं हे. बरोबर बरोबर. पण मला सांग आधी तुम्ही सगळं कुठे जायचं कुठे. अरे बाबा आम्ही या द्वारकेच्या गवळणी नट्टा ठट्टा शाह शृंगार करून कसं जायचो मथुरेच्या बाजारला. बरोबर. पण आता आम्ही काय ठरवलं जायचं नवी मुंबईच्या बाजारला. पण असं का. का मला सांग तुमची मथुरा आली कुठं. मथुरा कुठं आली. युपी. आजकाल युपी मधून जोतो उठतो आणि महाराष्ट्र येतोय की नाही. म्हणून आम्ही बी ठरवलं आम्ही द्वारकेच्या गवळणी नटून तुटून जायचं नवी मुंबईच्या बाजारला आणि इथंच उद्योग धंदा करायचा. हो काय. बरं ठीक आहे मग आता ठरवलंच आहे तर मग जा आता काय तर मग. म्हणजे पण तुमचं नाव गवळी नाही. तुला काय आमचं नाव गवळी आहे. अरे चल. अरे अरे नावात काय हे असं शेक्सपियर सांगून गेलंय. हे ते तो बोलला असेल लंडन मध्ये. पण आमच्या इथल्या नावांमध्ये लय ताकद आहे. उदाहरणार्थ ठाकरे. पवार. त्याच्यानंतर लालू प्रसाद. ए देखो विज्ञापन. ऐकलं का. ऐकलं ऐकलं. अशी पॉवरफुल नावं समोर आली ना की लोक टाळ्या वाजवतात असे मोजरा करतात. लोकांचं काय व्हायचं ते होते. तुझं काय झालंय मला एक सांग. काय. अरे येडा तुला कळत कसं नाही आम्ही एवढे पॉवरफुल नाव वाले नाहीच मुळी. तेच सांगतोय म्हणजे नाव गवळे नाही तुमचं. नाही. आणि मग तुम्ही जाती ना गवळे हात. अरे तुझा मुडदा बशिवला तुझा तुझ मड बसवलं टेकून भिताडाला. तुझी तिरडी उचलली ती तुझ्या तिरडीचा मोडला बांबू. अरे मेल्या जातीवर जायचं काम नाही सांगून ठेवते. हा अरे तेरी जात का. तू का आता जातीवर जाते. अरे तेच म्हणते. अरे तू काय म्या काय आणि ह्या काय कुठल्या बी जातीचं असलं तरी एकाच मातीत जाणार ना. हे मात्र बरोबर बोललीस. बरोबर आहे की नाही. एवढं कळतंय ना मग तेवढी अक्कल आहे ना टाकूर्यात. मग आता आमची वाट सोड की. अरे वाट अडवल्या स्वतःला काय किसन देव समजतो का तू. ए मला सांग पोरी बाळींची वाट अडवायचं लायसन फक्त काय तर किसन देवालाच दिलंय का. अरे येड्या पोरी बाळींचीच नाही तर लायसन वाला बायांना अडवायचं लायसन पण किसन देवाला दिलंय. हो काय मग. अरे हो रे हो 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 हो. लायसन हाय बाईच्या गळ्यात हिच्या बिगळ्यात लायसन हाय. अरे वा 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 इकडे ये ग. मी काय म्हणतो हिच्या गळ्यात लायसन आहे हिच्या गळ्यात लायसन आहे. तुझ्याकडे कुठं आहे लायसन. मी आहे माईक टायसन. फोडून ठेवीन तुला सांगून ठेवते आमच्या वाटेला जायचं काम नाही सांगते. हा अरे मेल्या स्वतःला काय श्रीकृष्ण समजतो का. हे मी श्रीकृष्ण नाही. मग मी श्रीकृष्ण आयोग आहे. हा एक योगायोग आहे. योगायोग कसला बाई हा योगायोग म्हणायचा. हे बघ मला सांग द्वापार युगामध्ये किसन देवाला काय दिलेलं अधिकार दिला होता. कशाचा. पोरी बाळींची वाट अडवायचा. तसंच या कलियुगामध्ये कुणाची बी वाट अडवायचं परमिशन मला दिलेलं आहे. अरे पण मी म्हणते दिले कुणी. कुणी. आरटीओ ना. आरटीओ नी. हा म्हणजे आरटीओ माहित नाही. नाही. रिजनल ट्रॅफिक ऑफिस. अरे तुझ्या आईच्या आईच्या भाषेत बोल जरा मराठीत बोल. म्हणजे ते काय म्हणतात प्रादेशिक परिवहन खातं. बया काय झालं ते आणि लायसन दिलं होय. अगं आता मी याला ओळखला. ओळखला. अगं ह्यो तर टोल नाक्यावरचा दलाल. टोलची पावती देणारा आणि गाडीवाला यांच्या मधला उपट सुंभ. ए काय बोल नको. मिडलमन म्हण. मिडलमन तेच ते. मिडलमन. हा. ब्रोकर. हा. एजंट. हा.
भडकू नको रे, भडकू नको तर काय करू, भडकू नको म्हणे तोंडाची फटफटी बंद करा तुझी, इथे टू व्हीलरला टोल नाही म्हणून कशी पण टोल वटोलवी करायची का? हे बघ सांगून ठेवतो, आधी तुझं पीयूसी चेक करून घे, नाहीतर तुझ्यावर कायदेशीर कारवाई करीन. मला कसली कायदेशीर कारवाई करतोय, सरळ सांग ना, कायदेशीर कारवाई करणार म्हणून. मावशीला लगेच सगळं कळते. मावशी सांग ना मग काय देशील तू, काय घेशील, काय देशील ते घेशील, कान फडत देईन तुझा मुडदा बशिवला तुझा आला लगेच काय देशील. अरे चल मला कायद्याची झूप घालतोय. अरे लाजा वाटत नाही का लाज खायला? अरे तुमच्यामुळे सज्जनाकडे बी लोक संशयान बघतात, डिपार्टमेंटच्या डिपार्टमेंट तुमच्यामुळे बदनाम झालेत. अरे तुम्ही जसं गांडू निघतल्यावर तुमची पोरं निपजणार की पांडू. मावशे तू माझा इन्सुलेट करते का? अपमान आहे माझा. अरे चल त्याच वर्दीच्या खिशात जेव्हा लाश ठेवतो तेव्हा तिचा अपमान मान वाढतो काय रे? आला मोठा कायद्याची धमकी देणार. हे बघ मी तुला सांगून ठेवतो, प्रत्येकानं कायद्याचं रक्षण केलं पाहिजे, कायद्याला मान दिला पाहिजे, मग तो स्त्री असो नाही तर पुरुष. हे कबूल आहे, पण पहिले हे ठरवा की मी स्त्री आहे की पुरुष आहे, मग मी ठरवते मी घाबरायचं की नाही ते. असा वर्मावर घाव घालीन कि कर्माला दोष देत बसील. तुझा मुडदा बशिवला, तुझा टिकून भिताळाला, तुझ्या तिरडी मोडली. मामू ए पोरिनो चला ग, सांगतो या आजकालच्या पोरी बाळी कायद्याला काही धूपच घालत नाही. हे काय बरं नाही, हे काय बरं नाही, अजिबात बरं नाही, हे काय बरं नाही, बिलकुल बरं नाही. अरे हे तुझं असं बसणं बरोबर नाही. असंय होय, पण मला सांग देशाच्या काळ्या कायदात काढितो तू किती कायदा पाळितो? कायदा किती पाळितो? अरे मीच कायदा पाळितो. म्हणजे मला सांग, मी कधी चोरी करतो? नाही. मी कधी दरोडा घालतो? नाही. मी कधी बलात्कार करतो? नाही. मग फक्त ऑन ड्युटी लाज खातो. हळू बोल की, हळू बोल जरा. का हळू का बोल, लाज खाताना लाज नाही वाटत? असं काय करतो दादा मला सांग, तुला काय आपली कंडिक्नेशन माहिती नाही का? काय रे तुझी कंडिक्नेशन? काय म्हणजे मला सांग, एवढासा पगार आहे आपला, हा केवढा तुटपुंजा पगार आहे, हाता तोंडाची गाठ पडायची कशी? मग तुझी ना बायकोची गाठ पडून देऊ नगास. म्हणजे जास्त पोर होऊन देऊ नगास. त्यानं काय होईल? अरे बाबा खाणारी तोंड वाढली की हाता तोंडाची गाठ पडावी कशी? अरे पण म्या काय म्हणतो, हे बघ पगार वाढ केली ना की सगळं काय बरोबर होत आहे. बघा मायला, म्हणजे तुम्हाला पगार वाढ पाहिजे, पण कामाचे तास वाढवून नको, घरचं प्रोडक्शन वाढवा वाढवा, पण कामातलं प्रोडक्शन, कंपनीचं प्रोडक्शन तुम्ही वाढवू नका. तुझं ठीक आहे, तुला पोर नाही का? पोर नाही, पण आप कस हम दो हमारे दो. म्हणजे म्हणजे माझा आई बाबा. पण मी काय म्हणतो मला सांग, ह्यांना पगार वाढ करायला काय होतंय? अरे नुसत्या नोटा तर छापायचे. नोटा छापायचे? अरे नोटा छापायला मी पैसाच लागतो ना. अरे नोटा छापणं म्हणजे पोर जन्माला घालणं एवढं सोपं नाही. ए तुझं लय वेळ ऐकून घेतलं बरं का, पोर पोर पोर. अरे याड्या, पोर म्हणजे देवाघरचा बोनस असतोय. नाही वा 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 वा, पोर म्हणजे देवाघरचा बोनस? मग तवा देशमुखांनी यांचा दिवाळीचा बोनस कट करून ठेवलाय.
या बायला आता तरी सुधारा सुधारा. आता काय सुधारणार, आता सगळं अंग वळली पडत चाललंय. या आईला हे बोलताना मी लाज नाही वाटत. अरे ज्या ताटात खायचं त्याच ताटात हात धुवायचं. अरे खायचं पियायचं ह्या देशाचं नागरिकत्व ह्या देशाचं, भीक मागायची ह्या देशात, आणि धन करायची त्या स्विस बँकेच्या खाती, आणि मग वर म्हणायचं कोण बनेगा करोडपती. या आईचं भिकाजीराव करोडपती. ए कोणला बोलला तू, कोणला बोलला. अरे बाबा तुला नाही, तुला नाही. अरे ज्यांच्यावर थांबवण्याची जबाबदारी आहे ना त्या बेजबाबदार लोकांना. हा पण हे बघ, आता तू असा बेजबाबदार सारखं वागू नकोस. का का? अरे का म्हणजे काय, आता आपण ऑन ड्युटी ड्युटीवर आहे. हा आणि ऑन ड्युटी ड्युटीवर असताना असं बोलायचं नाहीतर आपला खैरणार होतोय. म्हणजे म्हणजे काम धंदा सोडून घरी बसावं लागतंय. हा बरोबर बोलला. तेव्हा आपली ड्युटी आहे महाराजांचं रक्षण आणि या रसिक मायबापांचं मनोरंजन. एकदम बरोबर. तर मायबाप हो, ही हा एक काल्पनिक कथा. याच्यातला देश काल्पनिक, राजा काल्पनिक, आणि प्रजा सुद्धा काल्पनिक आहेत. हा आणि जर कुठल्या मृत किंवा जिवंत व्यक्तीशी याचा संबंध आढळला तर हा निव्वळ योगायोग समजावा. हा नाहीतर कुणाच्या तरी भावना दुखवायच्या आणि आमच्या भावनांचा विचार न करता आमच्या पोटावर पाय आणायचे. म्हणजे ज्या प्रकार तुम्ही पेपर मधले कार्टून एन्जॉय करता तसंच हे नाटक पण एन्जॉय करा. तर ऐका. बोल बाई देशाचं नाव तरी बोल. काय? वय वय बोल. छबीदार छबी दिसे सुंदर छबी, छबीदार छबी दिसे सुंदर छबी, तशी चांदणी चमचमी नवी. अवधाजी बादेव धर्मालयी शोभा बंधू भावामुळ. अवधाजी बादेव धर्मालयी शोभा बंधू भावामुळ. अरबत्ताशा साऱ्या जगाहून अच्छा लोकशाही मुळ. अरबत्ताशा होशियार. अटल निश्चयी बाल ब्रह्मचारी, काधी वेशधारी पण शांत अन करारी, राजाधिराज महाराज बापू बिहारी आ रहे है. हे अरे गेलं ना ते. अरे पण आलं कवा न गेलं कवा. आ रहे है. ए गेल आल कवा न गेल कवा. आ रहे है. ये धर 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 सारखं पळतात. महाराज काय चाललंय काय तुमचं, इकडून तिकडं तिकडून इकडं. अहो जर तुम्ही स्थिर नाही राहिला तर देश कसा काय स्थिर राहणार. अरे मी आज स्थिरच आहे, स्थिर राहण्यासाठी धावपळ करतोय. पण ही लोक मला अस्थिर करतात ना. हे कोण? हे काय? अरे हे कोण आहे? हे माझं कडबोळ्याचं सरकार. अहो पडल पडल ते. असं कस पडल, यांचा टेक व्हायला मला. आलं जाऊन मी लगेच. तू नाही जा. मला बोल येऊल. व्हॉट इज द मिनिंग ऑफ टेकू? आता ह्याला काय फेकू? अरे
सांगतोय की अरे टेकू म्हणजे सपोर्ट आणि आधार मित्र पक्ष युती युती महाराज महाराज तुम्ही युती करू नका का का काय अहो ऐकलं नाही का तुम्ही कधी युती तिथं माती असती इकडे ये काय हो अरे युती तिथं माती नाही अति तिथं माती असती असं होय आणि मग ती युती म्हणजे अरे युती म्हणजे जी कधी बी कोणाशी बी कवा बी करता येते तिला म्हणतात युती जी कधी बी तोडता येते मोडता येते जोडता येते तिला म्हणतात युती आणि जी टिकावी म्हणून गाढवाला बी राम राम करावा लागतोय तिला म्हणतात युती आता करा राम राम या गाढवाला राम 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 काय राम म्हणतो आम्ही पाठिंबा काढून घेतो अरे तुमच्या आईला तुमच्या अरे तुम्हाला एवढं कसं कळत नाही ह्या देशामध्ये राम या नावावरून रामायण घडते हो ममता बाई राम आपल्या अजेंड्यावर नाही महाराज जरा नीट उभे राहा टाइम प्लीज या लोकांना काय राम नामाची एलर्जी आहे काय रे नशीब समजत्यात का श्रीराम नाही अरे पण मी म्हणतो जवा तवा हे लोक आपल्या महाराजांना ब्लॅकमेल करीत आहेत अरे करणारच ब्लॅकमेल महाराजांना त्यांचा सपोर्ट लागतोय ना आणि महाराजांचा सपोर्ट नाही होय त्यांना लागतोय बर मी त्यांना जरा विचारून बघतो का बाबांनो तुम्हाला मंत्री पद हवंय का तुम्हाला आग्रह खातं हवंय का तुम्हाला संरक्षण खातं हवंय का तुम्हाला फायनान्स खातं हवंय का तुम्हाला कॅबिनेट मंत्री पद हवंय का तुमच्या कानाखाली हवी आहे का मी हाय ना बोलायला मी हाय ना जिवंत अरे बाबा नो तुम्हास मंत्री पद हवंय ना हे काय असं करते मंत्रीपद म्हटलं की लगेच एका पायावर धावत येते महाराज तुम्ही स्थिर झालात हो चला आता निघा काय आम्हाला निघा म्हणणार आहे तुम्ही कोण आम्ही कोण आम्ही कोण ऐका लाल असून रंग नाही कृष्ण असून निळा नाही माल असून पैसा नाही पाणी असून विहीर नाही म्हणजे कोण लाल कृष्ण मालपाणी तुम्हाला हवंय ना मनी म्हणजे मायावती तस नाही मायावती लाल दिव्याची गाडी पाहिजे का नको वय वय चला आज आणि व्हाउचर साइन करा चला मायला राजा मी हे पण तुमच्यानंतर आम्हीच आहे तरी म्हणलं माझ्या माग सावली सारखं कसं चिकटलेली असतात ते चला आता राज दरबारात चला 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 कट त्याच्या नादा लागतो चल जाऊ आपण चल चल येडच आहे ते गेले गेले रस्ता साफ आहे मैदान मोकळे एक कविता हाणून घेऊया मेरे मरने के बाद कोई मेरे कब्र पे आकर एक फूल चढ़ा के जाना मैं अंधेरे से बहुत डरता हूँ कोई एक दीप जला के जाना महाराज सकाळी सकाळी मरण्याच्या गोष्टी कशा पाय करताय अरे बाबा मारायचीच पाळी आले मग मारा म्हणजे काहीतरी करा काय करणार कसं करणार ते मला सुचत नाहीये अरे ज्या ज्या पक्षांची युती केली ह्या खुर्चीसाठी ज्या ज्या पक्षांची युती केली त्यांचे मंत्री संत्री मुख्यमंत्री समजा इथंच यायला निघाले काय सांगताय काय म्हणजे चहा पाण्याचा कार्यक्रम आहे का प्रीती भोजन म्हणजे बंगल्यावर पार्टी आहे महाराज टाइम प्लीज काय करताय हॅलो वर्षा बंगल्यावर आहेस ना वर्षा माझ्या बायकोचं नाव आहे बायको हा बायको मी बोलतोय मी हे बघ माझं रात्रीचं जेवण करू नको आणि रात्री तू तयार राहा मी आलोच
पार्सल घेऊन। अरे लेखो हे पार्टी बिर्टी काय नाही, ती लोक आपल्या मागण्या घेऊन येतात। ते दुसरं काय घेऊन येणार? हो हो, मागण्या मान्य करून टाका ना। मागण्या मान्य करून टाका, मागण्या मान्य करून टाका। महिला कशा मागण्या मान्य करणार? अरे मागण्या मान्य करायला पाहिजे म्हणजे पैसा नको का? आणि त्या काश्मीरच्या अतिरेक्यांनी कवा धरणं कधी भरणं आपल्या तिजोरीला भोकं पाडली नव्ह? काय सांगताय काय? मग आता जरा विचार करा, ती भोकं बुजवायची कशी, तिजोरीतला खडखडाट मिटवायचा कसा? कसं म्हणजे एकदम सोपं आहे, आपण परदेशात जाऊ की? हा परदेशात? महाराज टाइम प्लीज। हॅलो, हा बायको, मी बोलतोय मी। हे बघ, उद्याच्या उद्या आपल्याला परदेशात जायचंय भीक मागायला, कर्ज मागायला। अरे कर्ज मागायला परदेशात जाऊन उपयोग नाही, ते परदेशी बँक वाले म्हणतात कर्ज पाहिजे असेल तर आधी काहीतरी गहाण ठेवा। आता विचार करा काय गहाण ठेवायचं, विचार करा। महाराज, महाराज आयडिया, आयडिया महाराज, आयडिया महाराज, आयडिया आयडिया बोल ना महाराज। आपण सोनं घाण ठेवलं तर? अरे माझ्या सोन्या, ते सोनं मागच घाण ठेवलंय। माग त्याला पुढं ठेवायला काय झालं, माग स्वतः शोधायचं कुठं? माग म्हणला चाललं लगेच माग। अरे माग म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वी ते लंठ्यांना घाण ठेवलेले आहे। असं असेल मग महाराज, मला एक सुचलेलं आहे, मला सुचलंय बघा, सुचतय बघा, मला मला सुचलंय बघा। अरे सुचले सुचले करून किती साचतोयस, जरा बोल ना पटकन। बरं सांगतो सांगतो महाराज, मला काय म्हणायचंय, आपण आपल्या देशामधली लोककला परंपरा आणि संस्कृती गहाण ठेवली तर? अरे ती घाण ठेवायला शिल्लक कुठं आहे? ती ऑलरेडी घाण झालेली आहे। विचार करा दुसरं काय घाण ठेवता येईल, विचार करा। मला सुचले महाराज, मला मस्त सुचले। काय सांग सुचले मला सुचले, मला सुचले रे, मला सुचले रे, मला सुचले सुचले। काय करतोय सुचले महाराज, कसे बसले बघितलं? अरे पण एवढ्या वर्षांनी तुला सुचले मध्ये नाचाय नको? बरोबर आहे बरोबर आहे, काय का नाच या ना, नाहीतरी एक गजरा आणा, ग्लास आणा, तुम्ही नाचा मी बसतो। नको नको, कसं मी बोलते काय सुचले ते सांगा, विचार करा। मी काय म्हणतो, आपण आपण गंगा नदी घाण ठेवूया। गंगा नदी? नाही ना ग, अजिबात ना ग। का? अरे गंगा नदी घाण ठेवली तर त्या दीपा मेहताला एक नवी निशय मिळेल, क्वार्टर, क्वार्टर भर वॉटर। आणि मग ती विश्व परिषद ते वॉटर बी फायर करेल। त्यापेक्षा त्यापेक्षा महिला तुम्ही मलाच घाण ठेवा। आता ह्या घाणीला कोण घाण ठेवणार? आता गंगा नदी घाण झाली ना, मग तिला कोण घाण ठेवणार? अरे मग विचार करा काय घाण ठेवायचं, विचार करा। काय आयडिया सुचली, बोला काय घाण ठेवायचं, काय बरं काय घाण ठेवायचं? मला कळलं कळलंय, मला मला कळलं, मला कळलंय कळलंय ओ मला। अरे ते कळले ते तोंडातून वळू द्या ना। हा बघ, हा आपण लाल किल्ला घाण ठेवूया। चला 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 चला। नाही ना ग, नाही ना ग, लाल किल्ला कसा घाण ठेवणार? अरे त्याच्या किल्ल्या कोणाकडे आहेत? कुणाकडे आहेत? किल्ल्याच्या किल्ल्या नाहीत, किल्ल्याच्या किल्ल्या तुझ्या किल्ल्याच्या चाव्या त्या लष्कर तोयबाकडे आहेत। अरे हार, एकदा घुसले म्हणून सारखं सारखं घुसायला? अरे हा देश काय त्यांच्या बापाचा आहे? तुमच्या तरी बापाचा आहे? अरे प्रश्न बापाचा नाही, भाषणच आहे। समजा जर मी लाल किल्ला घाण ठेवला तर भाषण करू कशावरून? माईक वरून। अरे भाषण माईक वरूनच करतात, माईकच्या खालून नाही करत। मला म्हणायचंय जर लाल किल्ला घाण ठेवला तर मी भाषण करू कुठल्या किल्ल्यावरून? चिमाजी अप्पाच्या किल्ल्यावरून। हे बघा महाराज, महाराज आता येळ जरा वेगळी आहे, ही येळ भाषण करण्याची नाही, काहीतरी कृती करण्याची आहे। त्यासाठी विशेष कृती दल आहे, म्हणजे रॅपिड ऍक्शन फोर्स। आले 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 आले। बोलवा मिलिटरी वाले बोलवा, नौसेना बोलवा, वायुसेना बोलवा, पोलीस वाले बोलवा, सिक्युरिटी बोलवा, ब्लॅक कमांडो बोलवा। हे बोलवा ते बोलवा, अहो प्रत्येक पक्षाचे प्रतिनिधी आलेत,
ते आले होय. जा जा बंगल्याची दार उघडा. आता बंगल्याचीच काय सगळ्या देशाची दार सतार उघडे पडलेले आहेत. या 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 कोणी बी या घुसखोरी करा माणसं मारा रेशन कार्ड काढा आणि पोट मारा आणि आपला देश अस्थिर करा. अरे हे म्हणलं ना सगळ्या देशाची दार सतार उघडी पडले तरी हे दरवाजा का म्हणून वाजवत्यात. त्यांचं कामच आहे वाजवायचं. अहो महाराज इतके दिवस देशाचे 3-13 वाजवले आता दार वाजवतायत. त्यारा म्हणू नका. का त्यारा म्हणू नका. अरे पहिल्यांदा गव्हर्नमेंट आलं ते 13 दिवस टिकलं. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट आलं ते 13 महिने टिकलं. त्याच्यानंतर तो 13 तारखेचा संसदेवाचा हल्ला आणि मग ते इंडिया शायनिंग ब्लॅक झालेलं 13 तारखेचं इलेक्शन आणि त्याच्यानंतर पितृपक्षातली 13 तारखेची काउंटिंग. ना आता तुमचं 13वं घालणार घेराव घालणार. तुम्हाला घेराव घालून ते आपापल्या मागण्या पास करून घेणार. पास की नापास ते आम्ही बघू. तुम्ही फक्त त्यांना बोलवा. ठीक आहे आता बोलवतो. राम राम सलाम अलेकुम सस्री अकाल वडक्कम. माळीकडी काय हे काय राम राम सलाम अलेकुम सस्री अकाल वडक्कम हे काय सर्व धर्म समभाव. वंदे मातरम वंदे मातरम. काय झालं अहो वंदे मातरम बोलू नका. त्यांच्या भावना दुखावत्यात ना. मायला खायचं प्यायचं या देशात आणि वंदे मातरम म्हणत नाही. अरे जा कोणाच्या बाबाची भीती आहे. खुर्ची जायची भीती आहे. त्याने जर सपोर्ट काढला त्यांच्या भावना जर दुखावल्या वत्याचं नव्हते वाला म्हणताय का. मग नाही नको ना डायरेक्ट सभा सुरू करूया. नमस्कार नमस्कार नमस्कार. बसू नका उभे राहा. ही स्टँडिंग कमिटीची बैठक आहे. इथं फक्त महिलाच बसतील. फक्त गुडघ्यावर बसा. जागा 33% राखीव आहे ना. तो जमो रे जो बोलेगा 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 समस्या बताएगा बताएगा हल बताएगा बताएगा. करो शुरुआत. तो नादान कदरदान मेहरबान ठुकदान पिगदान जो करते हैं मतदान जो नहीं करते हैं मतदान उन सबकी डोर मेरे हाथ और इनकी डोर हमारे हाथ नहीं राष्ट्रपति के हाथ. तो करो शुरुआत. बच्चे लोग साहब लोग बीबी लोग बजाओ ताली. मायला या देशाचं एक बर आहे नेते काही बोले की लगेच टाळी वाजल लोक मोकळी. समस्या बताओ. अयो महाराज लेडीज फर्स्ट. आपकी समस्या बताओ. महाराज देशातल्या सर्व बायकांनी वजन कमी करायलाच पाहिजे. असा कायदा करायचा. बाळकृष्ण मालपाणी महाराज देशात कायदा करा सगळ्या बायकांचं वजन कमी झालंच पाहिजे. सगळ्या बायकांचं वजन झालं कमी झालंच पाहिजे. झालंच पाहिजे ज्या मायला नाही तर साडी वापरा चिंगरू मारतात. ते ठीक आहे हो पण त्या जयललिताचं काय. ठीक आहे ठीक आहे बाद में देखेंगे. चलो नेक्स्ट. अय्यो महाराज आपल्या राज्यातील जंगल तोडण्याची व जाळण्याची परवानगी द्या की हो. काय हो अहो त्यात वीरपण लपलेलं असतं की हो. मग पोलिसाला पाठवा की शोधायला. अय्यो त्यांना रोजच पाठवतो की हो शोधायला. मग नंतर पोलिसांना शोधावं लागतं की हो. अय्यो पण ते वीरपण कधीच गेला की हो. अय्यो कोण बोलता. पेपर बोलतो वाचत नाही काय हो. नाही हो. काय हो अय्यो मला वाचता कुठे येते हो. हे कोण असत. शिक्षण मंत्री असत. आणि तुम्ही. आम्ही बिन खात्याचा मंत्री असत. तुम्ही नाही पेपर वाचत. नाही ते काय मी तेव्हा त्या खात्यात नव्हतो ना. मग कुठल्या खात्यात होता. मी दारूबंदी खात्यात होतो. तिथं काय करत होता. दारू पित होतो. हो अहो केवढी बोकळली दारू आज समाजामध्ये. मी विचार केला म्हणलं दारू अशी काही बंद होणार नाही. लोकांना एवढं सांगितलं एवढं सांगितलं म्हणलं ही दारू आपण पिऊनच संपवायची. बघ कशी नाही होत दारूबंदी तेच बघतो म्हणलं मी. म्हणजे स्वतःच काय व्हायचं ते होऊ दे जनता वाचली पाहिजे. बस 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 एवढंच येतोय आपला उदात्त विचारसरणी आहे. चला नेक्स्ट. महाराज आमच्या राज्यात कम्प्युटरचा कोटा जास्त हवाय. का
कारण 100% लोक सुशिक्षित आहेत. अरे वा. आणि 100% बेकार ही. अरे 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 अरे. तेवढाच बेकारांना गुंतून ठेवता येते कॉम्प्युटर मध्ये. अरे वा. कॉम्प्युटर द्यायचं म्हणजे आईला पैसा पण लय पाहिजे. मग बाद में देखेंगे. चलो नेक्स्ट. महाराज आमच्या राज्यात भ्रष्टाचार बोकाळलाय. पण तुम्ही कशा पाय बोकाळताय? भ्रष्टाचार तर सगळ्या देशात बोकाळलाय, पण कुणाला काय पडलंय त्याचं? म्हणजे कुणाला काय कळतंय का त्याच्यातलं? हा हा. भ्रष्टाचार काय एका दिवसात मिटणार नाही, बाद में देखेंगे. चलो नेक्स्ट. अरे डॉक्टर बोलवा काय झाले? मग महाराज आपल्या देशात माझ्या राज्यात गँगवार बोकाळलाय. गँगवार? हे दादा तू का बोकाळले वाणी करतो? हे तू का बोकाळतो? काय बोकाळतो म्हणजे? अहो महाराज तुम्हाला माहित नाही हे बेनले बेकर हे घाबरू याला चांगलं ओळखू नये. मी तुम्हाला सांगतो, हे आधी गँगवॉर मध्ये होत, त्याच्यानंतर निवडणुकीला उभं राहिलं, हे आमदार झालं आणि आता गँगवॉरच्या विरोधात घोषणा देत आहे. पप्पू हो कला नाही घ्या. चलो नेक्स्ट. महाराज आमच्या राज्यात प्यायला पाणी नाही. बाई काय म्हणला? आमच्या राज्यात प्यायला पाणी नाही. मग बाई फेप्सी प्या, कोको प्या, अहो मिरिंडा प्या. बायांना कोल्ड ड्रिंक ना आम्ही माझा प्या. मँगो माझा. अहो मँगो माझा प्यायचा, पण ते बनवायला मी पाणीच लागतंय ना. मला हे माझ्या तोंडच पाणी पळवतेत. बाई बाद में देखेंगे. चलो नेक्स्ट. महाराज हमारे राज में कुपोषण बहुत बढ़ गया हूँ. कुपोषण माने? खाने को नहीं मिलता. अभी रबड़ी खाओ ना. हाँ, यह हमारा अपमान है, हम सब अत्याचार करते हैं. सेम 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 सेम. ये सेम टू सेम है. ये कहाँ गए? कहाँ मंजी ते 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 ना भूखा लग ले ना तीजा वाई लगी ले. चारा खाया लग गया तो लंच टाइम खाला. ए लंच टाइम चला चला जीवा जाऊँ या. चल असा सभा चालू असताना मध्ये लंच टाइम करता येत नाही. करता येत? मग आम्ही सभा कट करतो. महाराज म्हणजे भूखा लागल्या की सभा त्या करतात. पण हे कुठे शेम खायला गेले काय? शेम त्याच्यासारखं शेम खायला गेले काय? पण हे काय? ए बायांनो ए तुम्ही नाही गेला काय? महाराज आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. अरे वा उमा भारती, कुमार भारती, बाल भारती. या दोघीच ना आमच्या दिल्ली लाहोर बस सेवेमध्ये सामील करून घ्या. जी महाराज. मायला राजा मी आहे, तुमच्यानंतर आम्हीच आहे. मायला जिथं बघावं तिथं माझ्या माग सावली सारखं चिकटलेले असतात. नशीब एकीकडे येत नाहीत. चला आता एकीकडे नाही दुसरीकडे. दुसरीकडे तिसरीकडे चला. कुठला नवीन प्रकार? चला निघायचं ना. कुठं? लाहोरला. लाहोर बला कुवत, लाहोर बला कुवत. अरे मी खासगीत माझी चूक कबूल करतो. मायला त्या नबाब शरीफला मी शरीफ जादा समजलो. तो पक्का हराम जादा निघाला. ए बे बेंजीर भुत्तो सारखा बोलू नकोस. अरे मी काय म्हणतो, तुम्हाला जे काही शिवेगळी करायची ती आपापसात करा, जे काही गचंड्या पकडायची ती मीडियावाल्यांसमोर पकडा, पण खासगीत एकमेकांना दोष देऊ नका. तशी आपल्या पक्षाची शिस्तच आहे ना. आता चला या देशाच्या समस्यांवर पाय काढा. तसं नाही, उपाय काढा. पाय काढा. अरे बाबा उपाय काढा. पाय काढा. असंच करा, मशिदी सारखा प्रॉब्लेम उकरून काढा आणि त्यो कोसळला की तिथून पाय काढा. न मला तोंडावर पाडा. महाराज महाराज आहो असं काय करताय? मी सांगतो तुम्हाला, तुमच्या आधीच्या पंडितांनी, महाराजांनी, राजकन्यांनी, त्यांच्या युवराजांनी काही प्रयत्न केले नाही ह्या समस्या सोडवायचा. त्यांनी नुसतं घोंगड भिजतच ठेवलं. पण म्या हे घोंगड सुकवणार. म्हणजे? म्हणजे म्या यशस्वी होणारच. तुम्हाला यशस्वी व्हायचंय? वय तुम्हाला लगीन करावं लागेल का? म्हणजे अशीच पद्धत आहे. अहो प्रत्येक यशस्वी पुरुषामाग एक स्त्री असती हो. म्हणजे मी लग्न करणार? हा. म्हणजे माझी बीवी येणार, बायको येणार?
मग मी तिला सांभाळणार की समता ममता जय ललिताला सांभाळणार? अहो त्याच तुम्हाला सांभाळतील. मग माझ्या मातेला कोण सांभाळणार? भारत मातेला कोण सांभाळणार? पाहिलंस, अरे आपले महाराज किती चांगले, स्वतःचा विचार न करता आपल्या या भारत मातेचा विचार करताय. नाही पण आपण आपलाच विचार करूया ना. कुठे त्याच्या नादाला लागतो ते येडे हे देश वेडे आहेत का? नाही देश वेडे. मग चला आता माझ्यावर या देशाच्या समस्यावर उपाय काढायला. चला असा उपाय काढायचा, असा उपाय काढायचा की एक मताने मंजूर झाला पाहिजे. हो जास्त तुम्ही एकमत एकमत करायचं नाही का? मागल्या निवडणुकी तुम्ही एकाच मताने पडले होते. अरे ते एकमत येगळं, हे येगळं. हे एकमत म्हणजे सर्वमान्य. आपण असा उपाय काढायचा की तो सर्वमान्य झाला पाहिजे. कळलं? चला आता. कुठे आलो, कुठे कुठे आलो आपण फिरत फिरत? कुठं आलो आपण? महाराज टाइम प्लेस. कुठं आलो दादा आपण? कुठं आलो दादा? कुठं आलो दादा आपण? कुठं आलो दादा? कुठं आलो दादा आपण? कुठं आलो दादा? कुठं आलो दादा ना? 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 कुठं आलो आपण? हा कुठं थांबा महाराज. कोणतरी येत आहे तिकडून. हा ते जनावर सारखं दिसतंय. हा पण माणूस आहे ते. माणूस आहे? हा मग ते असं हलतंय का असं करून? त्यालाच विचारूया आपण. मी बोलतो तुम्हाला का? हे यू 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 हे ते माणूस आहे. यू यू काय? हो पण ते इंग्लिश माणूस आहे, त्याला असंच बोलायला लागतंय. हे यू इकडे यू, इकडे ये. या या आहे काय माणूस आहे आपल्याला या म्हणते स्वतःच इकडे आलंय. अच्छा मी व्हाट कॅन आय डू फॉर यू? काय पहिले मला सांगा आपलं नाव काय? माय नेम इज पॅडी, पी ए ए ए डी पॅडी. त्यात जरा वाय घाला ना. पी ए ए डी वाय घातला की पॅडी होणार ना. वाय सायलेंट आहे. जरा तुम्ही सायलेंट बोला. ते जरा एक प्रॉब्लेम होता. बोला बोला. हा एरिया कुठला आहे जरा कळेल का आम्हाला? तुम्हाला कुठे जायचंय? इथे असं पुढे जायचंय. बघूया कसं पुढे जातो ते. काय करतो? पाय ओढतो. कशाला? तुम्ही पुढे जाताय म्हणून ओळखलं. आपण महाराष्ट्रात आलो. नाचू नको तर काय करू? अहो आपलं मिशन सक्सेसफुल झालं. अहो आपण योग्य ठिकाणी पोहोचलोय. म्हणजे महाराज जवा जवा हिमालयावर संकट आलं त्या त्यावेळी सह्याद्री त्याच्या मदतीसाठी धावून गेलाय. म्हणजे म्हणजे नाही कळलं. अहो जवा जवा दिल्ली मध्ये प्रॉब्लेम झालाय तवा तवा महाराष्ट्रच मदतीला धावून गेलाय. अरे पण ह्या येळी उलट घडलेलंय. म्हणजे अरे इथं हिमालयात सह्याद्रीकडे धावत आलेले. बाबा इथं दिल्लीच महाराष्ट्राकडे धावत आलेले. महाराज तुम्ही कशाला त्याला उचलायला सांगितलं? आम्हीच तुम्हाला उचललं असतं. अरे तुम्ही उचललं नसतं, तुम्ही डायरेक्ट पोहोचवलं असतं. चला पटकन सह्याद्री शोधा, सह्याद्री शोधा. महाराज महाराज तेव्हा का तिकडं सह्याद्री सह्याद. अरे बाबा मला ती दूरदर्शनची सह्याद्री वाहिनी नकोय. सह्याद्री शोधा म्हणजे मराठी माणूस शोधा. मराठी माणूस शोधा. कुठे जात आहे? मी जरा चौकशी करतो बर का. ओ एक्सक्यूज मी. कॅन यू शोध मराठी माणूस? हमको मराठी आदमी को शोधने का है. किधर को मिलेगा?
तुम्हाला मराठी म्हणून शोधताय तुम्ही? यस. म्हणजे मुंबईत शोधताय? यस. याडाच आहे, याडाच आहे. अरे मराठी माणूस मुंबईत राहायलाय कुठे आता? म्हणजे हा मुंबई सोडून तो आता मीरा रोड, वसई, नालासोपारा, डोंबिवली, कल्याण, अंदमान, अंबरनाथ अशा लांब लांब ठिकाणी गेलेला आहे. अहो पण हे मीरा रोड, कल्याण, डोंबिवली, वसई, कल्याण हे मुंबईत येतात? हा जिथपर्यंत मराठी माणूस जाईल तिथपर्यंत मुंबईच्या सीमा पसरल्या जातील. मायला त्यांच्या. आज मला कळलं पवार साहेबांनी ते दिल्लीवाले दिल्लीला काय येऊ देत नाहीत का? अरे मुंबईच्या सीमा दिल्ली पर्यंत पसरतील ना. बरोबर बोललात बघा. अरे तुम्ही पण बरोबर मराठी बोलताय. आय एम अ मराठी मॅन. काय फेकार मारताय तुम्ही आणि मराठी? नाव तर प्याडी सांगताय. गार गार प्याडी मीन्स पांडुरंग. वाव विठ्ठला ते माझ्या वडिलांचं नाव. आईला ह्याचं नाव पांडुरंग, बापाचं नाव विठ्ठल, मग आडनाव काय? पंढरपूरकर. म्हणजे तुम्ही पंढरपूरला राहता? नाही हो, इथे जवळ राहतो ठाण्याला. मग मुंबईत कशाला? अरे मुंबईत यायला कुणाच्या बापाची भीती नाहीये. मुंबई आहे आम्हा मराठ्यांची, नाही कुणाच्या बापाची. मी मुंबईकर. नाही हो, ती तिथे त्या चाळीत मी राहायचो. इथे ह्या मुंबईत आमची नाळ गाडली गेलेली आहे. इथं 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 रे आमची पाळ मुलं रुजली आहेत. इथं 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 आम्ही जरी राहत असलो उपनगरात तरी रोज इथं येतो पोटा पाण्यासाठी. इथं इथं ते पोटा पाण्यासाठी की लोटा पाण्यासाठी? पोटा पाण्यासाठी. पोटा पाण्यासाठी का? ठाण्याला पाणी नाहीये? अरे आहे ना, ठाण्याला पाणी आहे, 24 तास नळ आहे. आणि पाणी? 1 तास. पाणी पाणी, चला पाणी जायला हवं, नाहीतर पोट भरायचं नाही. चला चला. ओ ओ ओ इकडे या. तुम्ही पाण्याने पोट भरता? नाही हो, पोटाने पाणी भरता. अहो पाणी भरलं नाही तर बायको जेवायला पाणी देणार नाही, आंघोळीला पाणी देणार नाही, ह्याला पाणी देणार नाही, धुवायला कपडे कपडे. तुम्ही असे जाऊ नका, आम्हाला वाऱ्या सोडून आव अनोळखी अरे आम्ही नवीन, आम्हाला आमचा प्रॉब्लेम होईल. काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे? पत्ता पत्ता. कुठल्याही मराठी माणसाला पत्ता विचारा, तो तुम्हाला ताबडतोब पोहोचवेल. पत्त्यावर पत्त्यावर. मराठी माणसाला पत्ता विचारायचा? पत्ते मराठी माणूस म्हणजे पाय खेचतो ते. काळजी करू नका. अहो मराठी माणसाने मराठी माणसांचे पाय जरी खेचले तरी तो पाहुण्यांचे पाय मात्र धुवेल. का? म्हणतात ना अतिथी तेथे मातीती. अतिथी देवो भव. आता मला कळलं महाराष्ट्राची धर्मशाळा का झाली ती. मायला जो तो उठतोय आणि इथे येऊन बसतोय. नुसतं बसत नाही, उरावर बसतो. उरावर बसतो. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. अरे लेको ते बाहेर येतात ना, इथं उद्योग धंदे करतात ते. नुसतेच उद्योग करतात आणि आम्हाला धंद्याला लावतात. अहो मग हे तुम्ही सहन का करता? सांगता येत नाही ना. म्हणजे अरे मराठी माणसांची सहनशक्ती ही तर स्पेशालिटी आहे. आणि दोन गोष्टी फेमस आहेत बरं का मराठी माणसांच्या, एक म्हणजे पाहुणचार आणि दुसरा ढोलकीचा खणखणाट.
हा गप्प गवस का म्हणजे ही शाळा आहे प्रौढ शिक्षण वर्ग मग काय झालं मग काय काय मग काय तुम्ही जर असे वागलात तर शाळेला टाळा लावा लागेल मॅडम आम्ही जर शाळेत नाही आलो ना तरी पण शाळेला टाळा लावा लागेल पण नुकसान तुमचंच आहे तुम्ही जर शाळेत आलात नाही तर तुम्हालाच ज्ञान मिळणार नाही एक पगार महत्वाचा नाही पण ज्ञान महत्वाचं हाय ये बये गप बस ना गुमान शिकाय आली असतर कशाला उगाच बडबडत येस मास्तर निवानी ए मी मास्तरीनच हाय चोप बसा नाही तर पालकांना बोलवेन तुमच्या आम्हीच पालक आहोत ए चोप बसा पण तुमचे पण कोणीतरी पालक असतील ना आहेत ना पालक आहेत पण तुम्ही बोलवल्यावर यायला पाहिजेत ना ते म्हणजे कुठे गेले ते कवाच वर गेले त्या मायला शाळा म्हटली की त्यांचं डोसकच फिरायचं त्या वयात शाळेत नाही धाडलं म्हणून या वयात शाळेत यावं लागतंय पण मी म्हणतो या प्रौढ शिक्षणाचा उपयोगच काय म्हणजे काय भरपूर उपयोग आहे अरे तुम्ही शिकलात तर तुम्हाला बाहेरचं जग कळेल तुम्हाला तुमचे हक्क कळतील शिक्षणाचं महत्व तुम्ही तुमच्या मुलांना शिकवाल पण मी काय म्हणतो पोर प्रौढ झाली की त्यांना शिकवा ना पण तोपर्यंत काय त्यांनी तुमच्यासारखे हाल काढत जगायचं हाल काढत नाही शेण काढत जगायचं चुप बसा अहो मग एका वाक्यात म्हणा की चूप बसा हा हा चूप बसा चला हजेरी द्या ओ बाई मी येऊ का वर्गात अवया आपण हिला कशाला आणलं मग आई बरोबर येतीचं बी शिक्षण होईल की अहो नाही हे प्रौढ शिक्षण वर्ग आहे अस मग ठीक आहे माझी लेक प्रौढ झाल्यावरच धाडते चला चला सलमान खान अस्सलाम वालेकुम वालेकुम अरे हे काय तुम्ही उघडे का ओ बाई सलमान खान उघडत नसतो तो जर ना ए अरे पण तो काय उघड्या शाळेत नाही जात होता हेमा मालिनी जाधव ओ बाई माझं नाव हेमा मालिनी नाही मग प्रीती जिंटा हाय प्रीती जिंटा ही दिसते का रे प्रीती जिंटा अरे काय घंटा 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 वाजत होता घंटा नको खाली बस ऋतिक रोशन धाबाडे कहो ना प्यार है काय कहाना हजर है हाँ बाप रे ही शाळा आहे की फिल्म इंस्टिट्यूट धर्मेंद्र गाढवे मैं आ गए हूँ मास्टर आपले मास्टरी हाँ जितेंद्र अमरीशपुरी खन्ना मोगेंबो हजर हुआ एवढं मोठं नाव हो जितेंद्र त्याचं नाव आहे आणि अमरीश पुरी त्याच्या बापाच मग तुमचं नाव काय माझं नाव शिवाजीराव बापाचं नाव पेंटल मी मेंटल होणार मी मेंटल होणार हो बाई मग त्यापेक्षा नाव कशाला घेताय हाजेरी नंबर घ्या ना बरोबर हाजेरी नंबर एक हो हाजेरी नंबर एक बोल ना का हिरो नंबर वन बोला बरोबर कुठे आहेत ते बाई हा वर्ग देऊ का घरला जाऊ का तुम्ही एवढं उशिरा का आलात आय माय गोइंग थांबा पण तुम्ही एवढं उशिरा का आलात पिक्चरला गेलो होतो ना सात ते नऊ आईला बोलल्या या कुठला पिक्चर रे इंग्रजी होता इंग्रजी 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 पिक्चर कोणता पिक्चर होता रे अदर इंडिया अरे तो ते हिंदी पिक्चर आहे पण नाव तर इंग्रजी आहे ना ए चुप बसा चला चला बेंच वरती उभे राहा बाई इथे बेंच कुठे आहे अरे हो चला चला आता मराठीचा तास मराठी म्हणजे काय मराठी म्हणजे ज्या भाषेत बोलता येत घाटी तिला म्हणतात मराठी आणि इंग्रजी म्हणजे ज्या भाषेत बोलता येत नाही मराठी तिला म्हणतात विंग्रजी चुप बसा प्रश्न खूप वाढतायत चला तुम्हाला येणारे वाक्य लिहून आणि दुसऱ्याने वाचून दाखवा ओ बाई मला लिहिता येत नाही पण वाचता येत आणि मला वाचता येत नाही पण लिहिता येत ठीक आहे मग तुम्ही लिहून दाखवा आणि तुम्ही वाचून दाखवा लिहू पाय वाचू हा वाचा गगन कमळ बघ हा पाय कमळ ने छान दिसते हो शांत बसा रे शांत बसा रे शांत बसा काय झालं अरे भांडण घंटा करू नका
भांडण तंटा करू नका। हा बोला। अहो बाई तोच म्हणाला गगन कमळ बघ। अहो मग तुम्ही काय चिडता? माझं नाव कमळ आहे आणि माझं नाव गगन। अरे ठीक आहे मग तुम्ही दोघ बसून बघा, बसून काय काय लिहिलंय ते वाचा। बाई बोला, राज्याला मळ्यावर याल का? काय असं यानं लिहिलंय? नाही म्हणजे तुम्ही येणार असाल तर तसं सांगा, म्हणजे मी पण येतो राज्याला मळ्यावर। कशाला? म्हणजे प्रायव्हेट प्रायव्हेट ट्युशनला, काय मिस्टेक असतील ते विचारायला। हा त्या मायला, नाहीतर आजकाल प्रायव्हेट ट्युशन सगळे मास्तरांचे, मास्तरीच एक पण नाही। ए चुप बसा चुप बसा, चला चला मराठीचा तास संपला। असा कसा संपला? घंटा कोण वाजवणार? मग वाजवा ना। टिंग 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 टिंग। हा चला आता इतिहासाचा तास, मला सांगा तानाजी मालुसरे कुठे मेले? गडावर। अरे वा 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 वा, पण कोणत्या गडावर? अरे वा वा वा, माझी मुलं हुशार झाली, माझी मुलं हुशार झाली। आम्ही बाप हो। माझे बाप हुशार झाले? माझ्या मुलांचे बाप हुशार झाले? माझ्या बापाचे मुलं? बर 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 चुकतंय। मला सांगा तानाजी मालुसरे मरताना काय म्हणाले? बाई तानाजी मालुसरे मरताना मरले, मरताना म्हणाले गड आला पण सिंह गेला। अरे ते शिवाजी म्हणाले। अहो बाई तानाजी मालुसरे मरताना काय म्हणाले हे ऐकायला तिथं कोण थांबला असेल मारायला? बाई बाई मी सांगू। हा सांग। तानाजी मालुसरे मरताना म्हणाले, अरे कोण मेले? तानाजी मालुसरे। अरे मग उचला उचला उचला। बाई चला, इतिहासाचा तास संपला। असा कसा संपला? घंटा कोण घंटा वाजवणार? वाजवणार वाजवा वाजवा। टिंग 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 टिंग। चला आता भूगोलाचा तास, मला सांगा भूगोल कुणी लिहिला? भूगोल दादा पोटकेंनी लिहिला। बाई बाई मी सांगू मी सांगू। सांग सांग। भूगोल की नाही माझ्या बायकोनं लिहिला का? राज्याला तिनं इतिहासाच्या पुस्तकाला कव्हर घातलं आणि वर लिहिलं भूगोल। चला चला आता भूगोलाचा तासही संपला। असा कसा संपला? घंटा वाजवायची आहे ना। टिंग 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 टिंग। ए चुप बसा। चला चला आता मला पटकन उत्तर द्या। हा तुमचं नाव काय? माझं नाव शिवाजीराव गुडघे पाटील। अरे मग मांडी कशाला ठोकतोय? अरे गुडघा खाली आहे ना। बर तुमचं लग्न झालं? नाही। मुलं किती? चुकलं चुकलं चुकलं। बाई मी एक इच्छितो तुम्हाला, तुम्हाला मुलं किती? दोन। तुमचं लग्न झालंय? नाही म्हणजे तुम्ही विचारलं तसं। अहो आम्ही अडाणी असलो तरी अडाणी नाही, तुमच्यापेक्षा चार बाया जास्त बघितले, चार पावसाळे जास्त बघितले। अरे पण मी हे बाई म्हणून विचारत नाहीये। मग पुरुष म्हणून विचारते? अरे मी हे सरकारी काम करते। कसलं सरकारी काम? अरे जनगणनेच, रोज रोज घरोघरी फिरून माहिती गोळा करण्यापेक्षा इथंच माहिती गोळा करते। नाहीतरी आम्ही सरकारी बेड बिगारीच आहोत ना। कुटुंब नियोजन, पल्स पोलिओ, जनगणना, कोणतीही मोहीम असू दे, आम्ही शिक्षक फुकटचेच। म्हणजे हे असं शिक्षक पोराने शिक्षा करतात आणि इथं सरकार शिक्षकाने शिक्षा करते? ए चुप बसा, वर ओव्हर टाइम नाही नाही कसला भत्ता? ओ बाई तुम्हाला आधीच कळायला पाहिजे होतं। अहो एकच असलं खात आहे जिथं काहीच खाता येत नाही। तुम्ही काय माझं डोकं खाताय? गप्प बसा। चला आता गणिताचा तास, बोला बे एके बे, बे दुणे चार। ओ बाई बे एके बे, बे दुणे चार, आमची पोरं शिकतात शाळेमध्ये। पण शाळा आहे ना? मग काय झालं, हे प्रौढ शिक्षण वर्ग आहे आणि इथं शिक्षण कसं प्रौढांसारखं हवं, म्हणजे काहीतरी वेगळं शिकवा, म्हणजे असं लैंगिक शिक्षण ओनली फॉर ऍडल्ट्स। काय तर काय फॉरेनच्या शाळांमध्ये नाही का शिकवतात? मग आपल्या शाळेत शिकवायला काय झालं? आपल्या इथे पण हे शिक्षण सुरू करा, मग बघा कसं शिक्षण फोफावतंय ते। प्रौढ शिक्षणाचे सगळे वर्ग हाऊसफुल। अरे पण मी म्हणतो त्याची गरजच नाही,
कारण आपले लोक त्याच्यामध्ये आधीच एक्सपर्ट आहेत. कशावरून? आपल्या लोकसंख्येवरून. ए चुप बसा. चला चला शाळा सुटली. अशी कशी सुटली? घंटा कुठे वाजली आहे? मग वाजवा ना. घाण घाण टांग टांग. काय हो तुम्ही सारखी सारखे घंटा का वाजवता? त्याच काय आहे, मी सकाळपासून आईस्क्रीम विकतो ना घंटा वाजवत, मग रात्री शाळेमध्ये आल्यावर घंटा कुठून वाजवणार? म्हणून शाळेची घंटा वाजवतो. टांग 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 टांग. अरे अरे टांग 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 टांग. महाराज हे काय केलं? शाळा सोडून का दिली? सोडून दिली माझा बस चालला ना ते मायले देशाच्या सगळ्या शाळा सोडून देईन. अरे काय शाळा आहे का भंकस आहे? अरे मोठ्यांची शाळा अशी तर लहान मुलांची कशी? बघू नका. बघूच नका. का? अहो मराठी शाळा तुम्हाला बघवणार नाही आणि इंग्रजी शाळा तुम्हाला परवडणार नाही. म्हणजे? म्हणजे काय नाहीच परवडणार, सर्वसामान्यांना नाही परवडत. सर्वसामान्यांच्या पोरांनी करायचं काय? गोट्या खेळायच्या. गोट्या खेळून काय मिळणार फत्र? त्यापेक्षा त्यांना क्रिकेट खेळायला सांगा. क्रिकेट मधून पैसा जास्त मिळतोय. अहो क्रिकेट खेळणं काय एवढं सोपं आहे का? त्यात काय कठीण आहे? असं पकडायचं. हा बॉल लागला असता की मग? हा बॉल आहे. मग हा बॉल आहे का? हा चेंडू आहे. काय म्हणावं माणसाला, काय चेंडू आहे. इथे कसा काय आला? कसा काय आला? ते काय खेळाडू तिकडे नेट प्रॅक्टिस करतायत. आपलं लय नेट ऑन करतायत. हा पण ते काय चाललंय का तिथे नक्की? अहो देशातले भावी खेळाडू इथं बिघडवले जातात. इथं बिघडवले जातात. तो घडवणारा बिघडवणारा कोण आहे म्हणायचा? कोण आहे का? चल बघायचं का आपण? मला बघू. चला 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 चल. तो बॉयज अब हम सीखेंगे क्रिकेट प्रैक्टिस. हाँ सबसे पहले ये है बैट. बैट बैट. दूसरी बात ये है, ये क्या है? विकेट कीपर. अभी विकेट कीपर बॉल पकड़ता है, बैट नहीं. हाँ ओके. तो अब हम सीखेंगे ऑन ड्राइव. देखिए ऑन से बॉल आता है, उसे हम ऑन पे मारते हैं, टकक, इसे कहते हैं ऑन ड्राइव. अब हम सीखेंगे स्ट्रेट ड्राइव. स्ट्रेट बॉल आता है, उसे हम स्ट्रेट मारते हैं, टकक, इसे कहते हैं टकक ड्राइव. स्ट्रेट ड्राइव, स्ट्रेट ड्राइव. अब हम सीखेंगे ऑफ ड्राइव. ऑफ से बॉल आता है, हम ऑफ को मारते हैं, टकक, इसे कहते हैं माशाल्लाह ऑफ ड्राइव. क्या कहते हैं? माशाल्लाह ऑफ ड्राइव. माशाल्लाह ऑफ ड्राइव नहीं, सिर्फ ऑफ ड्राइव. बोलो सिर्फ ऑफ ड्राइव. इसको अरे ए, 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 सिर्फ ऑफ ड्राइव नहीं, ऑफ ड्राइव. बोलो ऑफ ड्राइव. शाबाश माशाल्लाह ऑफ ड्राइव. लेकिन ये माशाल्लाह क्यों? माशाल्लाह इसलिए क्योंकि खूबसूरत ऑफ ड्राइव है, इसलिए खूबसूरत ऑफ. हेलो थैंक यू. अरे वाह हेलमेट के नीचे हेलमेट. ओके महाराज ओळखला काय? ओळखला ओळखला. कोण आहे माहितीये का? कोण? स्कूटरवाले. ते काय हेल्मेट घातले डोक्यात? डोक्यात जाऊ नका माझ्या आता तुम्ही. अहो तो क्रिकेटवाला आहे. क्रिकेटवाला? हा. मायला माझा फोनवाला का झाला? क्रिकेट सोडून फोनवर कोणाशी बोलतोय? कुठल्या बिजलीशी बोलतोय? हो बिजलीशी नाही हो. यस संगीता बिजलानीशी बोलतोय. अरे म्हणजे हो नाव घेऊ नका. त्याच नाव घेतलं तर तुमचं तोंड खराब होईल. तुझं तोंड कसं आहे? नाही नाही म्हणजे त्या तोंडाला मेकअप कर, आपल्याला पार्टीला बाहेर जायचंय. ओके डार्लिंग बाय. ओके गाइज पोझिशन. तो हम कहां थे? माशाल्लाह माशाल्लाह. अरे कहां थे? नॉन स्ट्राइक. व्हेरी गुड नॉन स्ट्राइक. आता बघा आपण नॉन स्ट्राइकला आहोत आणि पाणी आणणाऱ्या माणसानं मेसेज आला की तुम्ही आउट व्हा. काय करणार? रन आउट होणार. एक्सिलंट. आता आपण स्ट्राईकला आहोत, समोरचा चांगला खेळतोय त्याला कसं आउट करायचं? रन आउट. एक्सिलंट. आता आपण बॉलिंग टाकतोय तर काय करायचं? बॉलिंग टाकायची. बॉलिंग टाकायची. बॉलिंग टाक. बॉलिंगच टाकणार पण समोरच्याला काय करायचं? रन आउट. आउट. चला आउट. यांची ना यांची आउट व्हायची पण लायकी नाही, म्हणजे क्रिकेट खेळायची लायकी नाही.
आपण बॉलिंग करताना समोरच्याला आउटच करायचं नाही, आपण त्याला फक्त टकोक टकोक फक्त खेळवायचं. एक्सलंट. हॅलो संगीता बोलो. या या या. अरे 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 अरे, याला याला काय म्हणायचं काय, याला वेडा म्हणायचा का बाईल वेडा म्हणायचा, मोबाईल येडा म्हणायचा. अहो तो येडा नाही, तो आपल्याला येडा बनवतोय. म्हणजे येडा बनून पेडा खातोय. हा हा, खाने के लिए बाहर जाने वाले हम लोग. हा पार्टी को. ओके डार्लिंग संगीता बाय. ओके गाइस पोजिशन. तो हम कहाँ थे? खाने पे. इसको इसको खाने पे भेज दो यार. लेकिन थाने पे तो कोई नहीं है. अबे अरे थाने पे इधर ही खड़ा रहो, इधर ही खड़ा रहो. हाँ तर आता बघा, आपण लंचला पॅव्हिलियन मध्ये आलो की आपली वाटच बघत असतील बुकी. कोण बुकी? बुकी ए बुकी म्हणजे बुकी माहित नाही ते अशी बुकी चहाची बुकी. हा असा बुके काय तुम्हाला बुकी माहित नाही? ए ऐकलं का महाराजांना बुकी माहित नाही? सांग त्यांना. अहो बुकी म्हणजे कल्याण. कल्याण आता ओपन क्लोज हे काय? ही मटक्याची भाषा आहे. नाही मला नाही कळलं. नाही कळलं? चला त्यांनाच विचारूया आपण. चला 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 चला. एक्सक्यूज मी. ओ रामलीला वाले. मायनर रामलीला वाले म्हणतो. रामलीला वाले म्हणतो. मला रामलीला वाले म्हणतो. असू दे असू असू दे महाराज. ते काय त्यांची चूक नाही त्याच्यामध्ये. ते काय ह्या मैदानामध्ये ना ते नेहमी ती रामलीला खेळवली जाते, आणि ती नसेल ना तर मंत्र्यांची शपथ शपथ खेळवली जाते, आणि ते पण नसेल तर मग क्रिकेट खेळवलं जाते. कुठल्याही गोष्टीसाठी मैदान आझाद आहे. हे आझाद मैदानच आहे. नाही काय आम्ही रामलीला वाले नाहीये. अल्ला माशाल्ला, इन्न तू गुगली डाली. गुगली? अरे सीधा स्ट्रेट ड्राइव खेलो ना. यानी सीधी बात करो ना. ऐसा लेट कट क्यों मारते हो? बोलो आप कौन हो? ते बुकी. बुकी कम ऑन गाइस. पीछे पीछे जाओ, पीछे जाओ, इधर आओ. देखा आजकल राजे महाराजे भी बुकी बन के आ रहे हैं. अरे याच्यात पैसाच तेवढा आहे. तर बॉइज अब हम सीखेंगे मॅच कैसे फिक्स की जाती है. हां लेकिन सर वो बॅटिंग प्रॅक्टिस. हां पहिले बॅटिंग बाद में बॅटिंग. एक्सलंट. कूल डाउन कूल डाउन. मला सांगा कुठली मॅच फिक्स करायची? नाही ते काय अजून फिक्स नाही. नाही म्हणजे तुम्ही सांगाल तर आम्ही फिक्स. बघा वन डे ला डबल आणि टेस्ट ला सिंगल. हे काय रेट आहे आमचा? तो हरायचं असेल तर डबल, जिंकायचं असेल तर सिंगल. यस बॉय. अरे 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 जिंकण्यापेक्षा हरणं स्वस्त झालंय. अरे जाडू से लेके मोंगू तक सबको फिक्स कर सकते हम, सिर्फ वो सचिन के सिवा. अरे क्योंकि वो जब तक आउट होता नहीं तब तक हम कुछ नहीं कर सकते. बरोबर आहे. मराठी माणूस आहे. मॉडेल पण वाकणार नाही. अरे वाकणार काही विकणार पण नाही. अरे पण सध्या तो खेळतच नाही. सध्या तो टेनिस एल्बो खेळतोय ना. नाही हो टेनिस एल्बो त्याला झालेला आहे म्हणून तो क्रिकेट हळू हळू खेळतो. पण आपलं नशीब आहे तो एकटाच मराठी माणूस आहे टीम मध्ये. तो आगरकर आहे ना. आगरकर काय तो आयाराम काय आराम. पण काय म्हणा तुम्ही मराठी मस्त बोलता. काय करणार सचिनचा सहवास. बरोबर आहे गुण लागला पण वाण नाही लागला. कसा लागल तो साला अवगुणी आहे ना. काय बोलला तो? अवगुणी अवगुणी मोठा गुणी. हॅलो संगीता मा अवगुणी आहे. मायला यो काय माणूस आहे का कोण आहे? अरे हा मोबाईलवर एवढा वेळ बोलतो मग खेळाडूंशी कधी बोलतो? काय खेळाडूशी बोलायची गरजच नाही. असं कसं? अरे तो कॅप्टन आहे ना आपल्या देशाचा. होता होता आता नाही. अरे एका बाईनं एका पुरुषाचा होत्याचा नव्हता करून टाकला. अजून एक कॅप्टन जो आहे ना तो आता होत्याचा नव्हता होणार आहे. कोण? नगमाच्या माग लागलेला गुंगुली. अरे त्याच्या आईला माझं डोकं गुंगू व्हायची वेळ झाली. अरे यांना कळत कसं नाही त्या युगामध्ये बाई पायी रामायण घडलं महाभारत घडलं आता कलियुगात भीतीच. अहो हे तर सोडा. चांगला मित्राचा मित्र तो पण बाईच्या नादा लागून फसला. कोण? विश्वामित्र. ओके संगीता आय लव्ह यू. तो बॉयज हम कहां थे? आय लव्ह यू. ये ना तो बॉय. अरे आय लव्ह यू हा माझा अपमान आहे. मी अल्पसंख्याक आहे म्हणून. सॉरी सर. फिक्सिंगचं प्रकरण सांगाशी आलं
की अशी बॉम्ब ठोकायची. हा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हेल्मेट मैदानावर घातलं नाही तरी सुद्धा चालेल, पण बॅटिंग करताना मात्र हेल्मेट घाला, कारण चोरून जर कोणी शूटिंग केलं तर काय दिसणार नाही. हेल्मेट मी काय म्हणतो, काय हा तोंड काय लपवतो, त्याच्या तोंडाला काळ लागलंय ना. अरे मग त्या बिजराणी बाईला सांग ना म्हणा निर्मा टाकून धू म्हणून. नाही नाही ती धुणारच नाही का, तिचे हात काळे होतील ना. तो बॉयज अब हम प्रैक्टिस करते हैं मॉडलिंग की पोजीशन. ओके तुम क्यों हिल रहे हो? और मैं हिल नहीं रहा, मैं सोच रहा हूँ. तुम सोच रहे हो? हाँ, क्यों मैं सोच नहीं सकता? नहीं नहीं, तुम सब कुछ कर सकते हो सिवाय सोचने के. क्या क्या आप क्या सोच रहे हैं? मैं मॉडलिंग के बारे में सोच रहा हूँ. कौन सी मॉडलिंग? वही तो सोच रहा हूँ. देखो देखो देखो, तुम शेविंग क्रीम की मॉडलिंग नहीं कर सकते. और क्यों? दाढ़ी और मूंछ कितनी है. तुम दंत मंजन की मॉडलिंग नहीं कर सकते. और क्यों? दाढ़ी की वजह से दांत कहाँ से दिखेंगे. और तुम कोल्ड ड्रिंक की मॉडलिंग नहीं कर सकते. और क्या हो? ये तुम्हारा भेजा जो गरम है. हाँ, हाँ. लेकिन मैं एक चीज की मॉडलिंग जरूर कर सकता हूँ. किसकी? बनियान की. मजबूती इतनी, दारा सिंह जितनी. हे दारा सिंह कौन है? मनिंदर सिंह? हरभजन सिंह? मग ते कुठला सिंह है? अरे मैं नवजोत सिंह. तो बॉयज मॉडलिंग. कम ऑन इंडिया, दिखा दो को, हिला दो. अरे अरे हे नाचतात कसे भाई, नाचतात कसे भाई? अहो नाचणारच, उद्या पाकिस्तानची टूर ठरली आहे ना हो. माझ्या पाकिस्तानची टूर? पाकिस्तानची टूर यांना लाजा वाटत नाही. अरे त्यांनी आपल्या देशवासियांच्या आपल्या जवानांच्या जीवाशी खेळायचं आणि आम्ही त्यांच्याशी क्रिकेट खेळायचं. अरे पाकिस्तानची टूर कॅन्सल करा. हो मारे, हे पाकिस्तानची टूर कॅन्सल करून काय फायदा होणार आहे? म्हणजे ते बांगलादेशच्या टूरला जातील. काय चाललंय काय? मग असंच आहे, मग शिक्षण खातं बघितलं बरोबर, क्रीडा खातं बघितलं बघितलं ना. तुम्हाला काय दिसलं तेवढं सांगा. मायला सगळीकडे खाणच चाललंय. मग चला आता सरकारी खातं बघूया. सरकारी खातं? तिकडं पण खात्यात तिकडं पित्यात पण. म्हणूनच त्यांची औलाद पाप्याचं पितर असत्यात. अरे हरामाची कमाई पचणार कशी? म्हणजे काय? आयले माझ डोकं खात्यात. चला त्यापेक्षा आपण प्रत्यक्ष खाऊया, प्रत्यक्ष बघूया. चला. नाही 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 नाही, डायरेक्ट जायचं नाही. आपण तिकडं जायचं, न डबा धरून बसायचं, न त्यांना रंगियात पकडायचं. ए चार रंगाचा डबा घेऊ नये. आणतो आणतो. नाही पण मी काय म्हणतो, ते भगवा रंग आणू की हिरवा रंग आणू? नको, भगवा आणला तर हिरव्याला राग, हिरवा आणला तर भगव्याला राग. आणि भगवा हिरवा आणला तर निळ्याला राग. अरे बापरे, रंगाचा डबा कॅन्सल. तुम्ही डाळ्याचा डबा घेऊन या. चल डाळ्याचा डबा. पूर्वी रंगाचे डबे वापरायचे, आता डाळ्याचे डबे आले. तुम्हाला काही येड आहे की अक्कल आहे की? अरे मला म्हणायचंय डबा धरून बसा म्हणजे डबा धरून बसायचं, त्यांना रंगात पकडायचं म्हणजे पुराव्याने शिप पकडायचं. पुराव्याने शिप पकडायचंय काय महाराज? तुला बोल ना येड आहे ते. नाही म्हणजे अहो मी म्हणतोय की त्यासाठी फक्त एक सुटकेस पाहिजे, ती सुद्धा एक कोटीची. एक कोटी? हॅलो काय सांगतोय? अरे तो नरसिंहाचा जमाना झाला, हल्ली राहुल गोपालचा जमाना आहे. लाख लाख हजार रुपयात पण काम होत. काय ही वेळ आली, काय हे देशाचे चित्र. मायला जस जशी महागाई वाढते तस तशी इमानदारी स्वस्त होत चालली. एनिवे आपण हे खोडून काढायचं, हे सगळं नेस्त नाबूद करायचं आणि त्यासाठी ती 1 लाख रुपयाची बॅग घ्यायची. मी असं कसं बदकत बदकत जायचं? जायचं बदकत बदकत. चला बदकत 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 बदकत. असं कुठपर्यंत जायचं? जाईल तिथपर्यंत जाऊ ना, त्यात काय. अरे काय जाईल, अरे काय गरज आहे मला सांग बदकत बदकत जायची? म्हणजे अहो काय गरज आहे? अहो इथं आतून जरी ठोकशाही असली तरी बाहेरून लोकशाही आहे. आपण जायचं कसं? अगदी खुले आ. I'm not afraid.
शोधू कुठ शोधू कुठ शोधू कुठ आणि शोधू कुठ काय काय शोधताय काय शोधताय अरे कोण कर्मचारी जागेवर नाही कसे असतील त्यांची खायची वेळ झाली ना मायला ह्या देशामध्ये पैसे खायची पण ठराविक वेळ असते पैसे नाही हो जेवणाची वेळ झाली लंच टाइम झालाय त्यांचा पण घाबरू नका आता त्यांचा लंच टाइम ओव्हर होईल झाला झाला ते बघा आले सगळे मी बोलतो बाजू राम राम साहेब हो कोणी राजा बनवले ह्याला अगो साहेब नाही ते पिऊन आहे ऑन ड्युटी पिऊन आहे तुम्ही काय पिऊन आलाय का काय झालं असं काय करता पिऊन म्हणजे तो सेवक आहे सेवक आहे ना मग सांगा मी बोलतो त्याशी काय मायला आता खाऊन पिऊन आलं आणि परत काय खाते तंबाखू तंबाखू जे तंबाखू खात येऊन जाऊन त्यालाच म्हणतात पिऊन खाल्ल्यावरती प्यावत लागणार पाणी थांबा पाणी पिऊन येतो महाराज महाराज आता तुम्ही तयार राहा हा त्याने डबा काढलेला आहे आता त्याने तंबाखू पण खाल्लेली आहे आता तो पैसे खायला मोकळा असं आहे का अरे पण मी काय म्हणतो याला भेटायलाच पाहिजे का भेटायला पाहिजे याला भेटायलाच पाहिजे का इथं डायरेक्ट साहेबाला नाही भेटता येणार असं कसं भेटता येणार शंकराच्या देवळात गेलं म्हणजे पहिला नंदीला नमस्कार करावा लागतोच का नाही अच्छा नंदी नंदी बहीण हा तसा ह्याला इथं नमस्कार करायला लागतोय पण त्यो देवळातला नंदी बहीण हा नुसताच बहीण आला बैल आला बैल आला ते काय काम आहे ते हे ते साहेबांना भेटत होत नाही नाही साहेबांना तुम्हाला भेटता येणार नाही अरे असं काय करतोय या माणूस हे मी काय काम होतं आमचं जरा फुकटचा दाम आपण घेत नाही पैसे देतो ना तुम्हाला फुकट कशाला काम नको तुम्हाला काय वाटलं फुकट तुम्हाला काय लक्ष्मण वाटलं का फुकटचे पैसे घ्यायला पैसे घ्यायला लक्ष्मण नाही मग तुम्ही कोण आहे मी राम आहे अरे राम आहे पांढऱ्या कपड्यातला राम तो वनवासातला राम आहे काय काम आहे ते बोला पटापट ते काम साहेबांना भेटायचं होतं सांगितलं ना एक मिनिट काय करताय ते काय काय चाललंय सांभाळून हळू जरा धक्का लाव नका कुठं हे काय याने चेकिंग का केलं चेकिंग का केलं अहो सरकारी ऑफिस मध्ये जायला असंच करावं लागतंय चेकिंग घालूनच जावं लागतंय अहो सरकारी ऑफिस मध्ये घुसणं म्हणजे बांगलादेश आणि भारतात घुसणं एवढं सोपं नाही असं आहे का जरा घाई करूया का साहेबाला भेटून घेऊ चला 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 साहेब तीन नंबर कडे जा तीन नंबर मध्ये जा बाते साहेब जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र सात नंबरला जा सात नंबरला जा सात नंबर जय महाराष्ट्र करा कष्ट साहेब अस्सलाम वालेकुम आठ नंबरला जा आठ साहेब जय भीम दोन नंबरला जा मायला यांच्यावर काय चाललंय काय इकडून जा तिकडून जा काय चालवलंय काय काय चालवलंय अहो इथे प्रत्येकाची आपापल्या रंगाची युनियन आहे अरे पण इकडून जा तिकडे जा इकडे फिर तिकडे खाली जा वर जा काय कसं फिरवते असं काय करता जे इकडून तिकडून फिरवत त्यालाच म्हणत सरकारी खातं त्याला म्हणते सरकारी खात अरे पण हे आपलं ऐकून का घेत नाही तेवढं येळ कोणाकडे म्हणजे म्हणजे काय तुम्ही कशासाठी आलाय कामासाठी ऑफिशियल कामासाठी आणि त्यांची पर्सनल काम चालू आहे पर्सनल काम म्हणजे बघा बघा तुम्हीच बघा बाजूल वजर बघू काय करते ते मी काय म्हणतो बाई मोहिला हिच्या काय सुई घातली डोळ्यात आता डोळा फोडला असता शिवण काम भरत काम ऑफिस मध्ये बघा आता तुम्हीच बाई आम्ही काय म्हणतो चार नंबरला जा ही पण चार नंबरला पाठवते मोहिला हिच्या इकडं अरे वा आकडेमोड चालली अकाउंटंट दिसतोय आकडेमोड नाही तो मटक्याचे फिगर काढतोय भाया सत्ता लाव म्हणजे मेंढी येईल यांचं काय चाललंय ते कोड सोडवते कोड हा तुम्हाला काय आडलंय का हो ना काम न करणारा बसून पगार घेणारा अहो ले ना मग सरकारी कारकून ते फोन करा बॉडी आले सांगा नाही नाही असं काय करताय झोपले झोपले वामकुक्षी वामकुक्षी जेवण जेवण अंगावर आलंय ऑफिसमध्ये जेवण अंगावर आले मग घरी रात्री बायको अंगावर येते अहो म्हणजे असं काय करताय हे इथं झोपा काढतय रात्री घरी गेलं की बायको वस्कर अंगावर येते रात्रीची धुनी भांडी सगळी करून घेते आता रात्याला तू तिथं घराकडे जागल्यावर ऑफिसात झोपणार नाही का होय बरोबर आहे बरं काय नाही झोप त्याच्या आईला झोप या इकडे पुढे जाऊ इथं काय चाललंय काय
ह्या बाईला अटक करा, ह्या बाईला अटक करा, ही पाकची हेर आहे, पाकिस्तानची हेर आहे. म्हणजे अहो पुस्तक बघा कसलं वाचते, कसलंय पाकशास्त्र. काय माणूस आहे, अहो पाकशास्त्र म्हणजे ही जेवण शिकण्याची कला असते. पाकशास्त्र म्हणजे जेवण शिकण्याची कला होय, पण मी काय म्हणतो जेवण घरच्याला घरी करायचं ना. हो पण ते शिकायचं इथंच असतंय ना. कशी बाय बाय, उद्या काय मोदक बिदक केलं तर आम्हाला पाठवून दे, या पुढे जाऊ. काय माझं डोकं फिरायची पाळी आली, ही लोक अशी बदणार नाहीत, कोण कोणाला भेटू देणार नाहीत, आपल्या काही स्वतःवर स्वर काढू देणार नाहीत. आता डायरेक्ट घुसायचे पैसे घेऊन मायला मागे पुढे बघायचं नाही, माझ्या मागे राहा, घुसू घुसा तुझ्या मायला. काय चाललंय, पैसे आणले, पैसे घ्या घ्या, टेबला खालून, टेबला खालून नाही घेत, मग टेबलाच्या वरून घ्या. हो मी टेबला खालून काय टेबलाच्या वरून मी घेत नाही. सांगा ना टेबलाच्या बाजूला घेता म्हणून. हो शट अप, हलकट नालायक बेशरम, गेट आउट, गेट आउट फ्रॉम हियर. तुम्हाला मला पैसे देताना लाज नाही वाटली? अरे मला वाटलं ही जया जेटली. तुम्हाला काय अक्कल आहे का, तुम्हाला काय डोकं आहे का, तुम्हाला काय खोका आहे का, मला उगाच मला उगाच फसवता, त्या मायला देशाबद्दल माझा उगाच गैरसमज करून येतात, इथल्या कर्मचाऱ्यांबद्दल उगाच माझा गैरसमज करून येतात. काय झालं, इथला कारभार किती स्वच्छ आहे, प्रत्येक माणूस धुतला जाणार सगळं स्वच्छ आहे, अरे पारदर्शक आहे सगळा, प्रामाणिकपणे कारभार चाललाय, आणि तुम्ही म्हणता इथे भ्रष्टाचार आहे म्हणून. तेच म्हणतो मी, अहो भ्रष्टाचार सोडून शिष्टाचार कसा काय आला इकडे. अहो ही सरकारी भूत माणसाळी कशी, हे कोडच पडलंय, कोड हे कोड सोडायला पाहिजे. कसं डायरेक्ट साहेबाला भेटू, माझ्या मागणे साहेब. राम राम. राम राम काय साहेब, राम आहे का? अरे राम पिऊ ना इकडं. मग साहेब कोण आहे? बी लक्ष्मण. बी लक्ष्मण म्हणजे पैसा खाणारा. हो मला डायरेक्ट घुसा घुसा साहेब, पैसा आणले. अरे चोप, मी म्हणजे वाटला कोण तुम्हाला? बी लक्ष्मण. सडाब नाव नको घेऊ त्याचा, त्याच्या नावामुळेच लक्ष्मण नावाची लोक बदनाम झाली आहेत. नाव बदला ना तुमचं, शराब इडियट. राम राम. लक्ष्मण बोलवतोय, रावण बोलवतोय. त्यांची सगळ्यांची झडती घ्या, झडती घ्या पहिले. झडती कशाला घेताय, आमच्याकडे चाकू सुरे बंदुका काही नाही. ओ तुमचा पेन बघू. पेन? आता पेनाचा आमचा काय संबंध, आम्हाला काय लिहिता वाचता येत? बरं तुमची कापड्याची बटन बघू. बटन काय बघताय, काहीतरी उगाच आपलं बटन काढून बघायचं, म्हणजे अशी काढायची आणि मग बघायचं जवळून दिसेल ना. बरं तुमचं काय बटन नाही, कासवड आहेत बघायचं का? हो धोतोय, दुसरं काय दाखवणार आता? नको नको हो साहेब, त्यांच्याकडे पेन बटन कशाला घाबरताय तुम्ही? नाही मी काय म्हणतो, तुम्ही पेन आणि बटनाला काय एवढं घाबरताय? अहो मी पेन आणि बटनाला घाबरत नाही, त्याच्या मंदी ज्या बटनाच्या मनी जो कॅमेरा ठेवलेला असतो ना त्याला मी घाबरते. अच्छा अच्छा अच्छा. आणि आजचा हे तरुण लोक आहे ना, एकदम तेज असते तेज. हो तरुण लोक नुसतं तेज नसते, तेज पाल असते. ते साहेब ते घ्या, पैसा घ्या, पैसा द्या, पैसा द्या, पैसा द्या, पैसा द्या साहेब. ते पैसा घेता तुम्ही, काम तेवढं करा ना. काम कामाचं उद्या बघू, उद्या बघू, उद्या बघू. आज का नाही, आज आज का नाही, आजचं ऑफिस सुटला, ऑफिस सुटण्याचा टाइम झाला. चला ऑफिस सुटला, चला चला साहेब गेले ऑफिस सुटलं, चला. अरे चला चला ऐका, हे माझं, अरे माझं, अरे जरा माझं, अरे 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 ऐका, हे अरे आपण काय, अरे तुम्ही कुठे निघालात? ऑफिस सुटला. अरे पण ऑफिस 5:30 सुटते, आता 5 वाजले. असं काय करताय, घरी जायची तयारी 1 तास अगोदरच सुरू होते. माझं काय चाललंय, सगळा मनमानी कारभार चाललाय, सगळा मनमानी कारभार चाललाय, मला कंटाळा आलाय बाबा, वैताग आलाय मला. अहो पण सरकारी काम अशीच असते. हे आता गेल्या खड्ड्यात मी आता पार वैतागलोय बाबा. हो महाराज तुम्ही एवढ्यात वैतागलात, तुम्हाला अजून बरंच काय बघायचंय? आता काय दाखवतोय आणखीन मला? काय दाखवतोय ऐका, पोस्ट ऑफिस, म्युनिसिपालिटी ऑफिस, सेल टॅक्स, इन्कम टॅक्स, मंत्रालय, टेलिफोन निगम, इलेक्ट्रिक खातं, पाटबंधारे खातं, एसटी, बीएसटी इत्यादी इत्यादी वगैरे हे वगैरे हे. फुल स्टॉप, फुल स्टॉप. ते काय चाललंय, कसली खाते उघडून काढताय? कसली खाती? तुम्हाला या खात्यांमधला अंदाजुंदी कारभार बघायचाय का? बाबा नको नको, जेवढं बघितलं तेवढं खूप झालं, शीतावरून भाताची परीक्षा झाली. भाताची नका म्हणू, भाताची नका म्हणू, या सरकारी भूतांची म्हणा. ही सरकारी भूत कुठल्या प्रायव्हेट ऑफिस मध्ये कामाला असती ना तर सुतासारखी सरळ आली असती. मी तर म्हणतो ही सगळी ऑफिस प्रायव्हेट लिमिटेड केली पाहिजे. काय झालं, माझा आर्किमिडीस झालाय. म्हणजे त्यो पण त्यो आर्किमिडीस पण शोध लागल्यावर असा युरेका युरेका म्हणून बोंबलत कपडे काढून विदाऊट कपडे बाहेर पडला होता. बापरे आता मला बी शोध लागलाय म्हणून मी आपण कपडे घालून शोध सांगायला लोकांना बाहेर पडणार. म्हणजे त्याच्या शोधाला फक्त मी बोध घेणार. आपण बोध लागण्याजोगा शोध तरी काय लागलाय? ऐका, या देशाच्या सगळ्या 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 समस्यावर एकमेव जाणीव उपाय आलाय माझ्या ध्यानात. कोणता? इकडे या. आपण आपण
आपण असं हालायचं एंग आपण या देशाचं खासगीकरण करायचं. बाप रे, म्हणजे हा देश शिकायचा. अरे नियाले नो, इकायचं ना इकायचं नाही. काही दिवसापुरता दुसऱ्या कोणाला तरी भाड्यानं चालवा द्यायचा, म्हणजे या देशातल्या भाड्यांना काहीतरी शिस्त लागेल. शिस्त तर लागेलच, आणि वरून आपण फायनान्शियल बी मजबूत होऊ. कस, एका जगडात दोन पक्षी. दोन नाही, दोन नाही महाराज, तीन पक्षी. म्हणजे अहो, या सगळ्या कारभारामध्ये आपली पण तुमडी भरेलच का? नाही, अजिबात नाही. अजिबात नाही, आपण असा विचार पण करायचा नाही. असं काय करताय अहो? तो पीएम रिलीफ फंड. पीएम कोण आहे? तुम्ही. मग फंडाचं काय ते मी बघून घेईन. अहो पण महाराज, इलेक्शन फंड. इलेक्शनला तिकीट कोण वाटणार आहे? तुम्ही. मग त्या फंडाचं मी बघून घेईन. पण असं काय करता? आपल्या पक्षासाठी निधी घेण्याचा कायदा आपल्या पक्षात आहे ना? हे बी बरोबर आहे, पण मी काय म्हणतो, हे आपण असं काय केलं तर विरोधकांचं काय करायचं? बोंबम करतील ना. असं काय करताय अहो? विरोधकांची पण तुमडी भरायची. कशाला कोण विरोध करते? मायला काय आयडिया आहे? अला मला आयडिया सुचत नाही, तरी मी राजा आहे. आता एक काम करूया, आता एक काम करूया, तुम्ही दवंडी द्या. ऐका हो ऐका, हा देश रॉयल बेसिस वर चालवण्यात देण्यात येणार आहे. अरे ज्यांना कुणाला टेंडर भरून पाठवायची असतील त्यांनी महाराजांकडे ताबडतोब पाठवावीत. हो टेंडर म्हणू नका, टेंडर म्हणू नका. अरे ती बंद असत्या. आपल्या देशाचा कारभार, आपल्या सरकारचा कारभार कसा पारदर्शक हवा, ट्रान्सपरंट. कळलं? इच्छुकांनी महाराजांच्या लिलावास यावे. हो काय झालं? माझा लिलाव करतो. आता टेंडर कोण भरायला सांगते? महाराज. महाराजांचा लिलाव नाही. असं करा तुम्ही, आता लिलाव करू नका. मायला ही दोघं एक दिवस मला शिकतील. असं करा, लिलाव कॅन्सल. मग तुम्ही संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा. संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा. बरं बरं ठीक आहे, चला निमंत्रण धाडा. देऊ. महिला तुम्ही गावंडळ, ते गावंडळच. काय झालं? अरे संसदेचं विशेष अधिवेशन बोलायचं, ते पण तुम्ही दवंडी देणार? मग अरे बाबा, फिलगुडचा जमाना आहे, इंडिया शायनीचा जमाना आहे, टेक्नॉलॉजीचा जमाना आहे. अरे आमंत्रण आणि इन्व्हिटेशन धाडायचं कशावरून? नेटवरून. नेट नेट इंटरनेट. इंटरनेट वरून, कॉम्प्युटर वरून. जरा बाजूला प्लीज अटेंड द ऑक्शन. हे काय हे कम्प्युटर बघा ना. अरे हा www.allindia.com. उठता बसता खाता पिता येता जाता इंडिया इंडिया आणि इंडिया, याच्यामुळे देशाची पार वाट लागली. अरे मी काय म्हणतो, या जगामध्ये आपल्यासाठी असं एकच स्थान आहे, आपल्यासाठी असं एकच स्थान आहे, हिंदुस्थान. रवी म्हणा ना बोला, www.hindustan.com. काय इकडून तिकडून येण्यासारखं फिरताय? आज संसदेचं विशेष अधिवेशन आहे की नाही? अरे पण हे विशेष काय तुझ्या आईला फालतू अधिवेशन दिसत नाही? अरे आपण तिघच जमले, बाकीची लोक कुठे आहेत? कुठे आहेत म्हणजे येणार किती? येणार, बोलवा त्यांना लवकर. महाराज, मला एक नाही कळत, हे लोक येतात जातात पण असे स्लो मोशन मध्ये का करतात सगळं? त्याचं काय हे म्हणजे आपल्या देशाला झालेलं स्लो पॉइजन आहे. त्या मायला हळूहळू येते, कधी देश पोखरून खातील यांचं यांना पण कळणार नाही, आपल्या आपल्याला पण कळणार नाही. कसं काय? टाइमपास करू नको. नाही, तुझ्या प्रश्नाचे उत्तर द्यायला जमले का? नाही नाही. मग ज्यासाठी जमले ते सुरू करा. खरं रे, सुरू मी करणार आहे. तुम्हीच आहे काय? तर मंडळी, आज आपण इथे कशाला जमलो तुम्हाला माहिती हो? तुम्ही बोलवलात म्हणून. आता ज्या आईला. अरे पण मी बोललोय, पण काहीतरी कामासाठी बोललोय की नाही? ते काम आहे का? आपल्याला या देशाचं खाजगीकरण करायचंय. हे देश कोणाला चालवा द्यायचा हे आपल्याला ठरवायचंय, आणि त्यासाठी एक कमिशन नेमायचंय. पण मग आमच्या कमिशनचं काय? त्या मायला त्याच्या कमिशन मध्ये पण कमिशन खाणार. हे म्हणजे बापाला पोचवायला सामान आणतील ना, त्यात पण कमिशन खातील. चला विचार करा, हो देश कोणाला चालवायला द्यायचा? कोणाला चालवायला? तुम्हाला दिला का बापाचा माल आहे का? तुम्हाला दिल्यावर ह्यांनी काय करायचं? मग माझ्या मेहुण्याला द्या.
काय साला माणूस आहे, माझी बायकोने माझा मियावना मायला मियावण्याला दिला, हे काय पाठ्यपुस्तक छापायचं कंत्र आहे का? दुसरा हमका दे दो ना, तमका दे द, एका रेल्वे का कॅन्टीन का कॉन्ट्रॅक्ट आहे का? त्या मायला अख्खी रेल्वे खातं घशात घातलंय ना, तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट कॅन्टीन चालू पाहिजे का? मग आपण अमेरिकेला देऊया, हेच करा तुम्ही आयुष्यभर, अमेरिका अमेरिकाच करा. या मायला त्यांना एक मोनिका सांभाळताना आली, एक देश काय सांभाळणार? आणि या अमेरिकेला जर आपला देश दिला, आपल्या देशाचा इराक आणि अफगाणिस्तान करून टाकतील. अरे बापरे, दुसरा काहीतरी बोला. मग एक काम करूया, आपण सरळ टाटाला देऊन टाकूया. टाटाला देऊया? मग टाटाला चालवायला द्यायचा? ते काय बाटा घालून चालायचंय का? अरे टाटाला द्यायचं, उद्या आपल्याला टाटा करतील. महाराज आयडिया, हा देश आपण बिर्लाला चालवायला देऊ. बिर्लाला? बिर्लाला. त्या मायला हा कुर्ल्याला राहतो का रे? उरला सुरला याचा आपला नेहमी बिर्ला. अरे उद्या आपल्या या देशात स्वतःला आपल्याला बिल्ले लावून फिरावं लागेल. सुचलं मला, सुचलं सुचलं, बेस्ट आयडिया सुचली मला. आपण आहे ना रिलायन्सला देऊया. रिलायन्सला देऊया? म्हणजे ते दोन भाव उद्या ह्या देशाला आंब्यासारखं वाटून खातील. ते काही जमायचं नाही. दुसरं काहीतरी माझ्याकडे एक आयडिया आहे, मी सांगू. आपण ह्यो देश इंग्लंडला चालवायला द्यायचा. थांबा, अरे मी काय म्हणतो ते ऐकून घ्या. अरे त्या लोकांना आपला देश चालवण्याचा 150 वर्षाचा अनुभव आहे, त्यांना आपल्या देशाची पाळंमुळं, आपल्या देशाचे कानन कोपरं माहिती आहे, आपल्या देशाचे सर्वसामान्यापासून नेत्यापर्यंत प्रत्येकाची नसनस त्यांना माहिती आहे. ते आपला देश चालवायला घेतात आणि मागच्यासारखं परत एकदा सुधारणा करून देतील. हो नाही, पण मी काय म्हणतो, ते जर इकडे येऊन बसले आणि जायचं नावच नाही घेतलं तर? अरे सोपं आहे, काढा हाकलायला किती वेळ लागतोय? अरे बॉबी देवल पासून अजय देवगन पर्यंत 5-5 भगतसिंग बघितले. अरे आता जर मनात आलं ना आपल्या देशातली प्रत्येक माणसाच्या अंगात भगतसिंग संचारल, त्यांना हाकायला किती वेळ लागतोय? बरोबर, ठरलं तर मर हा देश द्यायचा तो इंग्लंडला. माझा देश महान आहे, माझा देश महान आहे. काही झालं तरी सारं कसं छान आहे, किती हाहाकार झाला तरी माझा देश महान आहे. पाक चीन श्रीलंका आमच्यावर टपले आहेत, पाक चीन श्रीलंका आमच्यावर टपले आहेत आणि साऱ्या जगामध्ये आमच्या शांततेचा डंका आहे. हत्यारं कधीच गजली आमची, हत्यारं कधीच गजली आमची, तलवारी पूजेला लावल्या आहेत, सगळीकडे अत्याचार, तरी माझा देश महान आहे. बॉम्बस्फोट खोट्या नोटा देशातले गद्दार देश पोखरत आहेत, बॉम्बस्फोट खोट्या नोटा देशातले गद्दार देश पोखरत आहेत आणि काही झालं तरी संयम राखा नेते आम्हाला डाफरत आहेत. सारी जनता पिटलेली, सारी जनता पिटलेली, पण निदर्भवाद्यांचं तुंतुणं वाजतच आहे, सगळीकडे भ्रष्टाचार, तरी माझा देश महान आहे. शांत झाला पंजाब, शांत झाला पंजाब, पण काश्मीर आसाम धगधगते आहे. बांगलादेशियांना या देशात प्रत्येक फुटपाथवर घरदार आहे. 100 करोड मध्ये 90 करोड बेईमान आहेत, पण प्रत्येकाच्या तोंडी एकतेचं गुणगान आहे. सारीकडे आकार, तरी माझा देश महान आहे. युद्ध जरी आम्ही जिंकली, युद्ध जरी आम्ही जिंकली, तरी जिंकलेली भूमी दान केली, सांडलेल्या रक्ताची आम्ही कचऱ्यात किंमत केली. साऱ्या जगाकडे अणुबॉम्ब, पण आमच्या अणुबॉम्बवर बुद्धाचं चिन्ह आहे. सारीकडे छान आहे, माझा देश महान आहे, माझा देश महान आहे, माझा देश महान आहे.
महाराज कुठं होता इतके दिवस तुम्ही काय झालं अरे काय काय भारी कविता आहे ही कविता नाही राजानो अरे हे देशाचं विदारक चित्र मी माझ्या शब्दातून जनतेसमोर मांडतोय रे जेणेकरून देशाला जाणीव होवी आपल्या देशात काय चाललंय ते काय कासन पण ते तुम्ही कवितेतून मांडले का नाही हो पण अहो महाराज तुम्ही काय बी करा काय बी लिहा ती लोकांसने कविताच वाटणार आईला ही कविताच फाडून टाकतो असं काय करताय हो तुमच्या या कवितेला तर असं मोठं पारितोषिक मिळालं पाहिजे असं काहीतरी मोठं बक्षीस मिळालं पाहिजे पदक मिळालं पाहिजे तुम्ही पुस्तक काढा ना याचं पुस्तक ना ते काम करा ना कॅसेटच काढा ना कॅसेट काढायची कवितेची कॅसेट पण कोण काढणार मी कोणाशी बोलतो ना कोणाशी तरी बोलतो मी मग बघू कसं काय होतंय ते मग कधी करायचं रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग ते काय रेकॉर्डिंगचं सगळं सामान तयार आहे रेकॉर्डिंग असच गोल गोल फिरत राहणारेस का अरे काय चाललंय का या देशामध्ये अरे बघ ना अरे अख्खा देश शिकायला निघालेत नाही तर काय हे तुला आठवतं का फार फार वर्षांपूर्वी आपल्या देशामध्ये एक अशी बाहेरची कंपनी आली होती धंदा करायला ईस्ट इंडिया कंपनी तिचं नाव पण तिनं काय केलं त्या कंपनीनं धंदा करायच्या नावाखाली अख्ख्या देशातून चंदा गोळा केला आणि सगळा देशच गंदा करून टाकला अरे पण त्या टायमाला ती एकच कंपनी आली पण आता कंपन्यावर कंपन्या कंपन्यावर कंपन्या येत्यात तिथं आपल्याला सिक्युरिटी गार्ड म्हणून ठेवत्यात आपण आपल्यावर नाही बोलायचं आपण दुसऱ्यावर बोलायचं येडा कुठला कुठं होतो आपण ईस्ट इंडिया कंपनी त्या कंपनीमुळे भारताचा इंडिया झाला आणि आता इंडियाचा ईस्ट इंडिया व्हायला बसलंय काहीतरी केलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे काय बरं करूया आपण हा मी म्हणतो आपण आपण उपोषण करूया अरे आधीच आपल्या देशामध्ये कुपोषणाचा प्रॉब्लेम त्यात तुझ्या उपोषणाला विचारणार कोण तू काय स्वतःला अन्न हजारे समजतो का नाही नाही तसं पण नाही मग काय बरं करावं हा आपण आहे ना असहकार पुकारूया म्हणजे ना कामच नाही करायचं असहकार मग तुला डायरेक्ट व्हीआरएस घ्यावा लागेल असं आहे काय मग रथयात्रा काढू अरे बाबा त्या रथाच्या चाकाखाली आपलेच हात आहेत म्हणजे सरकार आपलंच आहे सरकार आपलंच आहे अरे मग आता काय करायचं तरी काय अरे आपल्याला काय करायचं गरज नाही मग जे काय करायचंय ते आपले महाराज करतील हा हा हे बघते जाऊ दे कामाच्याकडे विसरूनच गेलो चल चल पोझिशन घे कामाला अरे आता महाराज येणार आहेत महाराज आणि कोण येणार आहे जोडीला माहितीये का ती लंठ्यांची राणी आणि इकडे येऊन ते आपल्या देशाचं हस्तांतर करणार आहेत चल चल कामाला लग चल कॉंग्रॅच्युलेशन राणी साहेबा From today, India is your country. And all Indians are your brother and sister. Thank you, thank you. So, dear Indians, आज पासून आम्ही तुमचे पुन्हा राज्यकर्ते झालेलो आहोत. Don't worry, तुम्हाला ते सगळं मिळेल जे तुमचं सरकार तुम्हाला देऊ शकलेलं नाही. बोला तुम्हाला काय पाहिजे? रोटी, कपडा कि मकान? पहिले हिच्या कानाखाली घ्यायचा झालंच पाहिजे झालंच पाहिजे मिळालंच पाहिजे अरे यांना आरक्षण पण पाहिजे संरक्षण पण पाहिजे ओ भाऊ तो एनरॉन प्रकल्प कधीच बंद झालाय मग परत सुरू झालाच पाहिजे परत सुरू झालाच पाहिजे ओ भाऊ तो परत सुरू कधीच झालाय मग परत रद्द झालाच पाहिजे झालाच पाहिजे काश्मीर मागू गे तो चीर देंगे ओ आदल्या बदल नाटक बघितलं ह्यातून वेळ कोणाला कोणा बरालच पाहिजे What is this? Name is that? Madam, this is our country. यांना रोटी कपडा आणि मकान नाही लागत यांना असंच काहीतरी लागते
आओ पण पूर्वीचा हिंदुस्तान असा नव्हता, तो तर सुजलाम आणि सुफलाम होता. अहो मॅडम, तो तुमच्याच पूर्वजांनी त्याला पिळून पिळून खाल्ला आणि चोथा शिल्लक ठेवलाय. हा आणि त्यालाच आम्ही हल्ली कंट्री असं म्हणतोय. ह्यांना काय झालं नाचायला? काय झालं म्हणजे काय झालं, असं काय झालेलं वय होतच नाही इथे. इथे काय व्हावं लागतच नाही. अहो आमच्याकडे काय कोणी मेलो नाचो, कोणी जन्माला आलो नाचो, पुण्यतिथी असली नाचो, जयंती असली नाचो. मग आज काय हाय? आज त्याला विशेष कारण आहे, कारण आज आमच्याकडे गांधी बाबा जन्माला आला. म्हणजे आज गांधी जयंती आहे. अहो कसं कळत नाही तुम्हाला, आज खरोखर गांधी जन्माला आला. ओ नो, गांधी बाबा. महाराज ही घ्या तुमच्या देशाची सुट्टी तुम्हाला परत. आम्ही तुमचा देश चालवू शकणार नाही. पण का? कारण पूर्वीचा भारत अखंड होता, आज त्याचे खंड होऊ पाहतायत. या शांतता प्रिय देशात अशांती माजलीये, या शांती दूतांच्या देशात अतिरेकी घुसू पाहतायत. हो मॅडम, हा प्रॉब्लेम जगातील प्रत्येक देशाचा आहे. पण प्रत्येक देशात गांधी बाबा नाही. घराच्या बाहेर काढत त्यावेळी तिला कळत त्यांच्या आणि आपल्या संस्कृतीतला फरक काय आहे तो. हा पण तोपर्यंत फार उशीर झालेला असतो, कारण त्याच आईच्या चितेला जेव्हा तिचा एक लांबचा नातेवाईक आगनेत येत असतो तेव्हा तिचा स्वतःचा इंडियन मुलगा दुसऱ्या देशामध्ये इंडियाचा व्हिसा मिळवण्यासाठी धडपड करत असतो. पण हे सगळं झालं हायफाय सोसायटी वाल्यांचं, सर्वसामान्यांचं काय? त्यांचेही विचार सर्वसामान्य. आपल्याला काय करायचंय, आम्हाला काय करायचंय? मग समोर एखादी रिंकू पाटील जळताना दिसून द्या, नाही तर दिवसा ढवळा दरोडे पडतात दिसून द्या, पण आम्हाला काय करायचंय? देशाला टोपी घालणाऱ्या हर्षद मेहता, केतन पारेख, भरत शाला यांना बघायला गर्दी करणारे, भाड खाऊ क्रिकेटपटूंवर आंधळ प्रेम करणारे, धर्मांध नेत्यांच्या मागे पुढे फिरणारे निर्लज्ज लोक जोपर्यंत या देशात आहेत ना, तोपर्यंत किती गांधी बाबा जन्माले होते, हम नहीं सुधरेंगे. अजूनही वेळ गेलेली नाही, अजूनही सुधरा. तुमची संस्कृती, परंपरा, तुमची हुशारी, तुमची मॅन पॉवर इथे वापरा. आंब्यापासून कम्प्युटर पर्यंत जे जे इथे पिकतं ते इथेच वापरा आणि मग बघा तुमचा फायनान्शियल स्टेटस किती वर जातो ते. मग बघा
आणखीन तुम्हाला कुठल्याही गांधी बाबाची कधीच गरज भासणार नाही. विश यू ऑल द बेस्ट. काय बाई आहे, बाका 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 बोलून गेली, पण तिला हे ठाव नाही ज्या मायला आम्हाला किती शिकवा. आम्हाला शिकवणं म्हणजे पालत्या गाडावर पाणी. दात काढू नका, पहिला गांधी बाबा कुठे दाखवा मला दर्शन घेते त्यांचं. चला चला गांधी बाबा दाखवतो तुम्हाला. कुठे चाललात गांधी बाबा? इकडे दहा जनपदवर. आता दहा जनपदला कशाला जाताय? तुम्ही या माझ्या बरोबर आणि ते वाचा. काय? काळा गांधी देशी दारूचे दुकान. त्या गांधीकडे आज गोरा गांधी जन्माला आला. म्हणजे ह्यो गांधी व जन्माला आलाय? मायला तुमच्या, तुम्ही माझ्याशी खोट बोलला, मला फसवलं. कोण खोट बोलले? आणि जरी बोलले असेल खोट तरी काय फरक पडतोय सांग ना मला. प्रेमात आणि युद्धात सगळं काही माप असत. अरे आम्ही सगळे आयुष्यभर एकमेकाच्या तंगड्यावडू, पण आमच्या देशाकडे जरा कुणी वाईट नजरेनं बघितलं तर आम्ही सगळे एक होऊन त्याला लात घालू. नाही बरोबर आहे, बरोबर आहे. ब्रिटिशांना हाकलायला 150 वर्ष लागली, त्या मायला आता 1.5 मिनिट पण लागणार नाही. बरोबर मंडळी, आता एक तुम्हाला चमत्कार दाखवतो बघाच तुम्ही. एक उदाहरण दाखवतो. मेरे प्यारे देशवासियों, आज हमारा देश युद्ध की सीमा पर खड़ा है. आज हमें जरूरत है आपके सहयोग की, सहकार्य की, आपके खून की. आओ हम एक हो जाए और इस संकट का मुकाबला करें. बोलो भारत माता की जय. राम से जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा. हम से जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा. आली की नाही सगळे एकत्र? मायला हीच ती लोक जी जी नेहमी एकमेकांच्या तंगड्या ओढत्यात, जाळपोळ करत्यात, एकमेकांच्या उरावर बसत्यात, पण देशावर संकट आलं की अशी एक होत्यात. तर मेरे प्यारे देशवासियो, आओ मेरे साथ बोलो. आता बोलताय का मी बोलू? राजा मी है, तुमच्या नंतर आम्हीच आहे. मग मलाच बोलायला पाहिजे. तो बोला मेरे साथ, भारत माता की जय.